येस गुड इव्हिनिंग ऑल गुड इव्हिनिंग सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं एम पी एस सी चॅलेंजर्स अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो या ठिकाणी फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा येस ऑल ऑफ यू ऑडिओ आणि व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा सो दॅट आज आपण एकदम इम्पॉर्टंट जे सेशन आहे रिमोट सेन्सिंगचं तर ते आज आपण या ठिकाणी इन डिटेल घेणार आहोत ठीक आहे सो या ठिकाणी बघा आता पूर्वी हा जो टॉपिक होता रिमोट सेन्सिंग तर तो टॉपिक पूर्वी राज्यसेवा मेन्सला आपल्याला बघायला मिळतो पण यावर्षीपासून त्यांनी ग्रुप बी म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ आणि ग्रुप सी म्हणजे क्लर्क टायपिस्ट असेल टॅक्स असिस्टंट असेल या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला हा मुख्य परीक्षेला हा टॉपिक टाकलेला बघायला मिळतो सो रिमोट सेन्सिंग असेल एरियल फोटोग्राफी असेल त्यानंतर बघा आपला जी आय एस असेल जी पी एस असेल ड्रोन टेक्नॉलॉजी असेल आणि आय सी टी हे काही नवीन इन्क्लूड झालेले टॉपिक्स आहेत तर यांचा इन डिटेल आपण स्टडी आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत ठीक आहे सो so, एकदा फक्त या ठिकाणी व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा येस ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग ऑल जस्ट काइंडली कन्फर्म ऑडिओ अँड व्हिडिओ इज क्लिअर टू एव्हरी वन येस ऑल ऑफ यू बी फास्ट येस येस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ऑल जस्ट काइंडली कन्फर्म दॅट ऑडिओ अँड व्हिडिओ इज क्लिअर टू एव्हरी वन ऑल राईट ऑल राईट परफेक्ट ओके 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 परफेक्ट परफेक्ट पट 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 सर्वांनी लाईव्ह यायचं आहे ठीक आहे लाईव्ह यायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तुमच्या सर्व मित्रांना कारण बघा हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि हाच टॉपिक बघा हा जो टॉपिक आहे या ठिकाणी आला स्पेसिफिक तुम्हाला बुक अवेलेबल नाही मार्केटमध्ये सो हा जो टॉपिक आहे आपण एकदम डिटेलमध्ये ठीक आहे मी तीन पुस्तकांमधन याचा स्टडी केलेला आहे ते रेफरन्सेस पण मी तुम्हाला सांगतो आणि एक तुम्हाला प्रिसाइज लेक्चर बनवला आहे यानंतर आपल्याला सगळे आत्तापर्यंत आलेले राज्यसेवेचे सगळे या टॉपिकवरचे आपण एमसी क्यू पण कव्हर करणार आहोत ठीक आहे ओके परफेक्ट परफेक्ट चलो बी फास्ट बी फास्ट ओके ओके ओके, ओके चला आता मुळात हा जो मुद्दा एक लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे हा पूर्वी राज्यसेवा मेन्सला होता त्यानंतर आता तो पी एस आय एस टी आय एस ओ क्लर्क क्लर्क टायपिस्ट टॅक्स असिस्टंट या सगळ्या परीक्षांना यावरती प्रश्न येणार आहेत आणि त्यामुळं बघा टी सी एस आणि आय बी पी एस पण हाच ट्रेंड फॉलो करतं राईट सो त्यामुळं हे पण तुमच्या सरळ सेवेची कोणती पण भरती असेल तर त्या सरळ सेवेच्या भरतीमध्ये सुद्धा हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळं बघा इथून पुढं एकदम प्रॉपर हे लेक्चर तुम्ही अटेंड करायचं आहे एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे स्किप करायचं नाही कारण याची लिंक असणार आहे ठीक आहे सो so स्टार्ट टू एंड हे तुम्हाला व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे एकदम प्रॉपर साध्या सोप्या सिम्पल भाषेमध्ये आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये जसं समजेल तसं मी तुम्हाला हा टॉपिक या ठिकाणी समजून सांगणार आहे ठीक आहे चल ना समजलं इथपर्यंत चला पटपट पट पटपट लाईव्ह यायचं आहे ठीक आहे यस ओके येस येस परफेक्ट परफेक्ट चला पटपट पटपट लाईव या ओके चला सुरू करूया आपण रिमोट सेन्सिंग या टॉपिकला ठीक आहे रिमोट सेन्सिंगला आपण सुरुवात करणार आहोत इन डिटेल तुमचं सगळं या ठिकाणी घेत आहे रिमोट सेन्सिंग तुमचा एकही मार्क जाणार नाही एवढं तुम्हाला आश्वासन मी या ठिकाणी देतो ठीक आहे रिमोट सेन्सिंग या टॉपिकचा तुमचा एकही मार्क जाणार नाही सगळे पॉईंट इन डिटेल आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत इन डिटेल सगळे पॉइंट्स ठीक आहे आणि एकदम साधे आणि सोप्या सरळ भाषेमध्ये कसाही प्रश्न विचारू द्या ते सगळे प्रश्न पण तुमची या ठिकाणी मी कव्हर करणार आहे चला मग आपण सुरुवात करूया रिमोट सेन्सिंग या टॉपिकला ओके हां रिमोट सेन्सिंग रिमोट सेन्सिंग मुळात रिमोट सेन्सिंग ही कल्पना आहे तरी काय हे आता सुरुवातीला समजून घेऊया ठीक आहे हां सो रिमोट सेन्सिंग म्हणजे काय बघा आहे ठीक आहे चला मग रिमोट सेन्सिंग म्हणजे काय तर बेसिकली या ठिकाणी जर आपण बघितलं तर एखादी वस्तू एखादी वस्तू जी असते तर त्या वस्तूच्या प्रत्यक्षात आता मी तुम्हाला आधी व्याख्या सांगतो आणि त्यानंतर व्यवस्थित ती रिमोट सेन्सिंग ज्याला आपण सुदूर संवेदन सुदूर संवेदन असं जे म्हणतो ठीक आहे सुदूर संवेदन म्हणजेच काय रिमोट सेन्सिंग सुदूर so, संवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं परत एकदा मी व्यवस्थित सांगतोय हा टॉपिक तुम्हाला तुमच्या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा असू द्या आय बी पी एस घेणार असू द्या टी सी एस घेणार असू द्या एम पी एस सी घेणार असू द्या कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे सगळ्या एक्झाममध्ये ह्या टॉपिकचं इम्पॉर्टन्स आहे ठीक आहे एम पी एस सीने पूर्वी राज्यसेवेचा असलेला टॉपिक आता सगळ्या सरळ सेवेच्या भरतीला ग्रुप सी ला ग्रुप बीला सगळीकडे हा ऍड केलेला आहे त्यामुळं टी सी एस असेल आयबीपीएस असेल येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे हा रिमोट सेन्सिंग किंवा सुदूर संवेदन म्हणजे काय तर याची व्याख्या काय बघा एखाद्या गोष्टीच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता त्या गोष्टीबद्दलची माहिती मिळवणे म्हणजे काय सुदूर संवेदन म्हणजेच काय रिमोट सेन्सिंग आता या ठिकाणी बघा एखादी गोष्ट ज्याच्या प्रत्यक्षात आपण संपर्कात आलो नाही म्हणजे कसं बघा कि सपोज आपल्या इथे पृथ्वीवरती पृथ्वी प्रुत्वी आहे या ठिकाणी एक ही पृथ्वी आहे आपली बरोबर या पृथ्वीवरती काहीतरी एक गोष्ट इथे ठेवलेली आहे आपण काहीतरी एक गोष्ट इथे ठेवलेली आहे या या गोष्टीच्या या सस्टनच्या या पदार्थाच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता तो कसा आहे सपोज या ठिकाणी मी एक सॅटेलाइट पाठवलाय माझा ठीक आहे एक सॅटेलाइट पाठवला आहे हा सॅटेलाइटने काय केलं याच्यावरची फोटो घेतले याची सर्व माहिती कलेक्ट केली आणि ती माहिती माझ्या इकडे जे एक स्टेशन ग्राउंड स्टेशन बनवलं होतं मी त्याला दिली ठीक so, आहे सो हा जो पदार्थ आहे या पदार्थाच्या मी प्रत्यक्षात संपर्कात आलो का नाही सो so, मी काय केलं या पदार्थाच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता या पदार्था कोणत्या कलरचा आहे त्याचं डायमेन्शन काय आहे तो किती मोठा आहे का छोटा आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मी मिळवली त्याच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता संपर्कात आलो का मी त्याच्या अजिबात आलो नाही अजिबात आलो नाही मग अशा प्रकारची जी आपण माहिती मिळवतो या पद्धतीची ही जी पद्धती आहे हिला रिमोट सेन्सिंग असं म्हणतात ठीक आहे समजलं इथपर्यंत आता या ठिकाणी बघा मग रिमोट सेन्सिंगचा अर्थ काय होतो बघा व्यापक आरती रिमोट सेन्सिंग म्हणजेच काय वस्तूच्या थेट संपर्कात न येता त्याविषयी माहिती मिळवणे एखाद्या थे वस्तूच्या थेट संपर्कात न जाता मग तुम्ही म्हणाल की एखाद्या थे वस्तूच्या थेट संपर्कात जाऊन मी माहिती मिळू शकत असेल तर त्या वस्तूच्या थेट संपर्कात न जाता का माहिती मिळवायची मग मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्या ठिकाणी एकदम घनदाट जंगल असतं ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तरी पण आपल्याला आज माहिती आहे की अमेझॉनच्या जंगलामध्ये कुठे आग लागली कुठून कुठपर्यंत ते जंगल पसरलेलं आहे मग तुम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन ती माहिती मिळू शकतात का नाही मिळू शकत सो ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात जाऊ शकत नाही मग त्याही तीही माहिती आपल्याला पाहिजे असते त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो मग ती जी टेक्नॉलॉजी आहे ती जी पद्धती आहे ती जी प्रक्रिया आहे तिला आपण रिमोट सेन्सिंग किंवा सुदूर संवेदन असं म्हणतो एकदम सिंपल भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलं आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बघा आता आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये ठीक आहे एखादा नवीन मुलगा आला किंवा एखादी नवीन मुलगी आली बरोबर आता ती नवीन मुलगी आता हे समजण्यासाठी तुम्हाला कारण आपलं टायटलच आहे की सोप्या भाषेत आपल्याला कळायला पाहिजे ठीक आहे हां मग ती जी नवीन मुलगी येते आता मुलांच्या बाबतीत शक्यतो असं होत नाही पण मुलींच्या बाबतीत होतं ठीक आहे सो ती नवीन मुलगी जी आलेली असते तर एखाद्या मुलाला जर ती आवडली बरोबर मग तो काय तिला डायरेक्ट जाऊन भेटतो का लगेच नाही मला तू आवडली मला तुझा नंबर दे असं तसं बोलतो का नाही मग तो काय करतो मग त्याचे सेन्सर्स बाकी त्या ठिकाणी त्याचे सेन्सर्स आहेत मग ही मुलगी कोणत्या बसमध्ये बसते कोणत्या गावी जाते ठीक आहे कुठली आहे ती राईट तिचं बॅकग्राऊंड काय आहे तिचं नाव काय आहे तिचा नंबर काय आहे ही माहिती मिळवण्याचा तो प्रयत्न करतो सो एखाद्या वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता तिला माहिती होऊ देत नाही त्याबद्दलची सगळी माहिती मिळवतो याला एक प्रकारचा आपण रिमोट सेन्सिंग म्हणू शकतो शंभर टक्क्याला आपण रिमोट सेन्सिंग असं म्हणू शकतो ठीक आहे हा मग आता या ठिकाणी बघा रिमोट सेन्सिंग आता तुम्हाला एकदम परफेक्टली समजलं असेल काय एखाद्या वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न जाता त्या वस्तूची सगळी माहिती मिळवणे याला म्हणायचं सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग समजला इथपर्यंत चला मग आता रिमोट सेन्सिंग जर तुम्हाला करायचं असेल ठीक आहे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती जर आपल्याला मिळवायची असेल बरोबर एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल चला पटपट पटपट लावू यायचंय ओके हा लाईक करा सर्वांनी सेशन लाईक करायचं आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा का तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट सेशन आहे सगळ्यांना या ठिकाणी तुम्हाला जे काही रिमोट सेन्सिंगला चार पाच प्रश्न येतील ते आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे एवढीच आपली अपेक्षा या ठिकाणी आहे ठीक आहे सो सगळे तुमच्या मित्रांना शेअर करा तुम तुमचे जे काही ग्रुप्स असतील त्यांना शेअर करा आणि पटपट पटपट या ठिकाणी लाईव्ह या चा मग जर रिमोट सेन्सिंग जर तुम्हाला करायची असेल इथपर्यंत काय लगा रिमोट सेन्सिंग म्हणजे काय म्हणजे एखाद्या वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता त्या वस्तूची सगळी माहिती मिळवणे तिला म्हणायचं रिमोट सेन्सिंग मग हे जर करायचं असेल तर तुमच्याकडे तीन गोष्टी लागतात कोणत्या लागतात बघा एक लागतात तुम्हाला सेन्सर्स दुसरं लागतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यालाच आपण विद्युत चुंबकीय लहरी असं पण म्हणतो याला काय म्हणतो आपण विद्युत चुंबकीय लहरी हे सर्व सांगतो तुम्हाला म्हणजे काय सो सर्वांना व्यवस्थित समजलं पाहिजे बघा आहे सायन्सचे स्टुडंट आहे म्हणून त्यांना समजलं समजेलच पण बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांना पण या ठिकाणी समजलं पाहिजे आणि ऑब्जेक्ट टू बी सेन्स म्हणजे ज्याची माहिती मिळवायची आहे असा पदार्थ किंवा ज्या कुणाची माहिती मिळवायची आहे ते थी, या ठिकाणी असलं पाहिजे ठीक आहे आता या ठिकाणी एक सिंपल प्रश्न आहे मला माझा तुम्हाला की एखादी आपल्याला वस्तू जी असते ती कशी दिसते म्हणजे कसं बघा आता मी तुम्हाला दिसतो आहे किंवा या ठिकाणी ज्या पण आपल्याला काही गोष्टी दिसतात ह्या कशा दिसतात तर आपल्या त्या वस्तूंवरती जो प्रकाश पडलेला असतो जे वेव्ज आलेले असतात तर तो काय करतो तो ती वस्तू काय करते सपोज आता मी तुम्हाला दिसतो आहे का दिसतोय बरं मग कसा दिसतो आहे मी तुम्हाला तर माझ्या या ठिकाणी हे जे लाईट्स आहेत हे जे लाईट्स माझ्या माझ्या अंगावरती त्यांची जी काही ऊर्जा पडलेली आहे यातली काही ऊर्जा माझ्या बॉडीनी ॲब्झॉर्ब करून घेतली काही ऊर्जा माझ्या बॉडीने ट्रान्समिट केली आणि काही ऊर्जा माझ्या बॉडीने किंवा काही रेज माझ्या बॉडीने रिफ्लेक्ट केले म्हणजे परावर्तित केले आणि जे रिफ्लेक्ट केलेले रेज आहेत किंवा जे परावर्तित केलेले रेज आहेत हे तुमच्या आईजनी म्हणजे जे तुमचे डोळे आहेत त्यांनी कॅच केले रेटेनावरती त्याची इमेज बनली त्याचा इलेक्ट्रिक सिग्नल कन्वर्ट झाला आणि तो ब्रेनला भेटला म्हणून मी तुम्हाला असं या ठिकाणी दिसतोय सो एखादा जो कोणता पण वस्तू असेल ती वस्तू आपल्याला दिसते का बरं तर, so, तर त्या वस्तूवरती आता बघा या ठिकाणी इथले जर सगळे लाईट बंद केले तर मी तुम्हाला दिसेल का नाही दिसणार सो एखादी वस्तू आपल्याला जर पाहि पाहिजे असेल तर त्या वस्तूवरती आपण आधी काहीतरी लाईट सोडला पाहिजे त्या वस्तूवरती आपण ज्यावेळेस एखादा लाईट सोडतो त्यावेळेस काय होतं ती जी ती जी वस्तू आहे ती जी आपल्याला परावर्तित किरणे करती त्या परावर्तित किरणांमुळे ती वस्तू आपल्याला दिसते ठीक आहे मग आता या ठिकाणी एखादा व्यक्ती गोरा दिसत असेल तर त्याची बॉडी ते रेस जास्त रिफ्लेक्ट करते किंवा त्या वेव बरोबर एखादा काळा दिसत असेल तर ते त्या त्या ते, 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 ते रिफ्लेक्ट करते बरोबर सो so या ठिकाणी गोरा आणि काळा असं असं आता या ठिकाणी तुमचा हा भ्रम निघून जाईल ठीक आहे so सो तुमची बॉडी ज्या वेव रेस रेज रिफ्लेक्ट करते त्या वेव्ह आपल्याला आपण दिसत असतो ठीक आहे हा चला मग आपण या ठिकाणी आता पुढचा टॉपिक बघूया ती कळेल तुम्हाला की रिमोट सेन्सिंग करण्यासाठी तीन गोष्टी लागतात म्हणजे कसं सपोज ही आपली आहे पृथ्वी बरोबर या पृथ्वीवरती एक आहे हा पदार्थ या पदार्थाची आपल्याला माहिती घ्यायची आहे मग हे या पदार्थाची माहिती घेण्यासाठी काय लागेल मला या ठिकाणी सेन्सर्स लागतील काय लागेल मला सेन्सर्स हे सेन्सर्स काय करतील या जो पदार्थ आहे ज्याची माहिती मला मिळवायची आहे जो सबस्टन्स आहे ज्याची मला माहिती मिळवायची आहे त्याच्यावरती रेस सोडतील आणि रेस सोडल्यानंतर हा जो पदार्थ आहे तो ज्या प्रकारचे रेस रिफ्लेक्ट करेल किरण परावर्तित करेल तर हा सेन्सर ते परत काय करतो ऍब्झॉर्ब करतो आणि आणि हा जो आहे तो काय करतो ती माहिती खाली ग्राउंड स्टेशनला पोहोचवितो ठीक आहे ती माहिती काय करतो ग्राउंड स्टेशनला पोहोचवितो आणि अशा प्रकारे म्हणजे काय जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या वस्तूचा रिमोट सेन्सिंग करायचा असेल तर तो पदार्थ लागतो ज्याचा रिमोट सेन्सिंग करायचा आहे ती वस्तू लागते त्यानंतर हे जे रेज पाठवले याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज म्हणतो म्हणजे सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा भेटते ती आपल्याला कोणत्या स्वरूपात भेटते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ठीक आहे कोणत्या स्वरूपात भेटते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात आपल्याला ती ऊर्जा भेटताना आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी बघा हे काय होते आपले सेन्सर्स काय होते आपले सेन्सर्स ठीक आहे सो हे सेन्सर्स लागतात ही ऊर्जा लागते आणि पदार्थ लागतो हे तीन गोष्टी असेल तर आपण रिमोट सेन्सिंग करू शकतो बरोबर आहे का यस बरोबर आहे का बरोबर यस हो, हो हा टॉपिक न्यू ऍड झालेला आहे राईट हा ठीक आहे ओके परफेक्ट परफेक्ट सो या ठिकाणी बघा एखाद्या वस्तूला जर तुम्हाला रिमोट सेन्सिंग करायचे असेल तर तुम्हाला तीन सूर्य जो आहे सूर्यापासनं आपल्याला जी ऊर्जा भेटते ठीक आहे सूर्यापासनं आपल्याला जी ऊर्जा भेटते म्हणजे ही जर आपली पृथ्वी असेल ह्या काही गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे इथे आपला सूर्य बरो आहे बरोबर सूर्य आता हा जो सूर्य आहे या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स होत आहेत आणि त्या न्यूक्लिअर हेलियम ॲटमच्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स होऊन त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ही ऊर्जा रेडिएशनच्या स्वरूपात पृथ्वीवरती येते आहे सो ही जी ऊर्जा आहे ही रेडिएशनच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीवरती येत आहे जिला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो आता हीच जी सौर ऊर्जा आहे हिलाच आपण सा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय म्हणतो आपण हिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय ठीक आहे त्यावेळेस आपण मराठीमध्ये विद्युत चुंबकीय लहरी विद्युत चुंबकीय लहरी ठीक आहे सो ती ऊर्जा कोणत्या स्वरूपात येत आहे तर विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात म्हणजे एखादी वेव असेल एखादी ऊर्जा असेल ती वेवच्या फॉर्म येते म्हणजे वेगळ्या वेगळ्या लहरी असतात म्हणजे कसं बघा जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल की एखादी ऊर्जा आपल्यापर्यंत येते तर ती वेवच्या स्वरूपात येते बघा अशा स्वरूपात येते अशा स्वरूपात येते ठीक आहे सो आता आपल्याला जी ऊर्जा इथून भेटते आहे तर ती कशी आहे बघा असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे तर ती ऊर्जा अशा स्वरूपात आपल्याला भेटते आता इथे दोन दोन प्रमुख कंपोनंट बघायला भेटतात एक इलेक्ट्रिक आणि एक मॅग्नेटिक म्हणजेच आपण आपल्याला जी ऊर्जा या ठिकाणी येते आहे तर ती आपल्याला दोन स्वरूपात आहे एक मॅग्नेटिक पण आहे आणि एक इलेक्ट्रिक पण आहे एक मॅग्नेटिक पण आहे आणि एक इलेक्ट्रिक फॉर्म आहे सो मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही पण कंपोनंटमध्ये सूर्यापासनं सौर ऊर्जा आपल्या पृथ्वीवरती येत आहे म्हणून या लहरींना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा विद्युत चुंबकीय लहरी असं म्हणतात ठीक आहे एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला समजलं पाहिजे त्यामुळं मी प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये घेणार आहे तुमचा एकही डाउट राहता कामा नये ऍट द एंड ठीक आहे हां आता बघा तुम्ही म्हणाल की ती रेडिएशन आपल्याकडे काय येते आहे तर ते पण तुम्हाला आधी कन्फर्म आधी क्लिअर करतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा ऊर्जा एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत ठीक आहे ऊर्जा एका ठिकाणावरून दुसरीकडे कशी जाते बघा ऊर्जा एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्याचे तीन वेगळे वेगळे मेथड्स आहेत पहिली आहे बघा एक आहे कंडक्शन पहिली कोणती मेथड आहे कंडक्शन ते काय ते समजून घ्या आधी ठीक आहे दुसरी आहे कन्व्हेक्शन दुसरी काय आहे कन्व्हेक्शन आणि तिसरी आहे रेडिएशन तिसरी काय आहे रेडिएशन म्हणजेच काय मी सांगतोय तुम्हाला ऊर्जा एखाद्या पॉइंट पासनं दुसऱ्या पॉइंट पर्यंत कशा प्रकारे जाते तीन प्रकारे जाते सपोज आता या ठिकाणी बघा एक तुम्ही ना काय करायचा एक लोखंडी रॉड घ्यायचा काय करायचं एक लोखंडी रॉड घ्यायचा आणि त्या लोखंडी रॉडला काय करायचं सपोज या ठिकाणी मी काही ऊर्जा दिली लोखंडी रॉडला काय केलं या ठिकाणी एक बर्नर लावला आणि इथे मी काही प्रोव्हाइड केलं उष्णता दिली काय दिली उष्णता या ठिकाणी मी त्याला दिली कुठे दिली या पॉइंटला दिली मला सांगा हा जो हा जो बर्नर मी या ठिकाणी लावलेला आहे हा जो बर्नर या ठिकाणी मी लावलेला आहे ठीक आहे या बर्नर मुळे मी या ठिकाणी जी उष्णता देतो आहे थोड्या वेळाने थोड्या वेळाने हा जो टोक आहे तो पण तुम्हाला गरम झालेला बघायला मिळेल झालेला बघायला मिळेल का बरोबर झालेलं गरम झालेलं बघायला मिळेल म्हणजे काय झालं मी उष्णता देतो या पॉईंटला पण ती उष्णता या पदार्थामधून इकडे पण गेलेली आपल्याला बघायला मिळाली सो उष्णतेचं म्हणजेच उष्णता हिट एनर्जी आहे ठीक आहे ऊर्जा आहे ती त्या ऊर्जेचं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत काय झालं ट्रान्समिट झाली ती एका एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत गेली मग सॉलिड्समध्ये म्हणजे हे काय आहे हा मेटल रॉड काय होता आपला सॉलिड पदार्थ होता म्हणजे घन पदार्थ होता सो घन पदार्थामध्ये तुम्हाला उष्णतेचं जे वहन होतं तर ते उष्णतेचं ओवन कंडक्शन या प्रकारामुळं झालेलं बघायला मिळतं ठीक आहे मग त्याचे इन डिटेल्स आपण जर थोडं गेलो काय होतं तर इथे जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्यूल त्या पदार्थाला एनर्जी भेटली की ते स्वतःच्या जागे व्हायब्रेट होतात आणि ते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला एका मॉलिक्युलकडून दुसऱ्या मॉलिक्युलला उष्णता देत देत या ठिकाणी तुम्हाला थोड्या वेळाने गरम झालेलं बघायला मिळेल म्हणजेच काय ऊर्जेचं जे काही एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे तिचं वहन होतं तर ते सॉलिड्समध्ये म्हणजे घनांमध्ये कंडक्शन या प्रकारे होतं आता सगळ्यांनी एक बघितलं आहे की आपण सकाळी पाणी तापवायला ठेवतो ठेवतो का पाणी तापवायला आपण ठीक आहे हां सपोज मी या ठिकाणी पाणी तापवत आहे हां पाणी ज्यावेळेस तापवत आहे मी तर यामध्ये यामध्ये पाणी आहे माझं आता हे जे पाणी आहे हे पाणी मी तर उष्णता या पाण्याच्या या ठिकाणी देत आहे बरोबर बरं मला थोड्या वेळाने हे वरचं पाणी पण गरम झालेलं बघायला मिळेल झालेलं बघायला मिळेल का मग काय होतं या ठिकाणी मी ज्या पदार्थांच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा ज्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी उष्णता देतो ते गरम होतात वरती जातात हे वरचे जे थंड आहेत ते खाली येतात ठीक आहे हे गरम झालेले मॉलिक्युल वरती जातात आणि जे थंड आहेत ते खाली येतात अशा प्रकारे एक प्रकारचा फ्लो या ठिकाणी तयार होतो आणि अशा प्रकारे ऊर्जेचं या ठिकाणी काय होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला वहन झालेलं बघायला मिळतं त्याला आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो मग हे कुठं होतं लिक्विड्समध्ये होतं कुठे होतं लिक्विड्समध्ये हे जसं घनांमध्ये झालं तसं हे द्रव्य पदार्थांमध्ये होतं द्रव्य पदार्थ म्हणजेच लिक्विड्समध्ये मग ग्रॅडिएशन बघा काय असतं एखाद्या ठिकाणी शेकोटी केलेली आहे ठीक आहे काय केलेलं आहे शेकोटी आहे ठीक आहे शेकोटी हां शेकोटी आहे आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस थंडी असते त्या शेकोटीपासून आपण ऊप मिळवतो सपोज या ठिकाणी एखादा माणूस उभा आहे ठीक आहे हां या ठिकाणी एखादा माणूस उभा आहे त्या शेकोटीपासून तो जी उष्णता मिळवतो ती जी आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे तुम्हाला शेकोटीच्या जवळ बसल्यानंतर काही उष्णता भेटते का काही ऊर्जा भेटते का मग ती तुम्हाला दिसते का कशी येते आहे नाही मग ती तुम्हाला येत असते वेवजच्या फॉर्ममध्ये काय म्हणजे लहरींच्या फॉर्म मध्ये त्याला आपण रेडिएशन्स असं म्हणतो त्याला काय म्हणायचं मग रेडिएशन्स असं म्हणायचं मग आता तुमचा मूलभूत मी एकदम फंडामेंटली सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे मूलभूत संकल्पना क्लिअर करण्यावरती आपला भर असणार आहे ठीक आहे हा मग या ठिकाणी बघा सर्वांनी एकदा ह्या सेशनला जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक केलं ला पाहिजे तुम्ही ठीक आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर पण केलं पाहिजे मग मा आता मला सांगा हे जे तीन प्रकार आपण बघितले उष्णतेचे किंवा ऊर्जेचे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यातला आपल्या रिमोट सेन्सिंगमध्ये आपण कोणता प्रकार वापरणार आहोत रेडिएशन म्हणजेच काय सूर्य जो आहे सूर्याच्या पृष्ठभागावरती किंवा सूर्यावरती तिथे हेलियम अणू जे आहेत किंवा हेलिक हेलियम ॲटम जे आहेत ते एकत्र येऊन एकत्र येऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार झालेली आहे आणि तीच ऊर्जा जशी आपण शेकोटीमध्ये शेकोटी जी असते शेकोटीपासून जशी आपल्याला ऊर्जा भेटते तशीच सूर्यापासून आपल्याला त्या सूर्यापास जी काही ऊर्जा आहे ती आपल्याला भेटती ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये भेटती किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये भेटती त्याला मराठीमध्ये आपण विद्युत चुंबकीय लहरी असं म्हणतो मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं रेडिएशन ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल त्या ठिकाणावरून या ठिकाणी सूर्य किती लांब आहे आपण कुठे तरी आपल्याला ती ऊर्जा भेटते तर ती कोणत्या स्वरूपात भेटते आपल्याला रेडिएशनच्या म्हणजे ऊर्जे ऊर्जेचं जे एका ठिकाणून दुसऱ्या दु, दु, ठिकाणी वहन होतं ते कंडक्शन कन्व्हेक्शन कंड आणि रेडिएशन हे तीन प्रकारे होतं त्यातला रेडिएशन हा आपल्याला महत्वाचा आहे चला मग आता आपण या ठिकाणी जाऊया की विद्युत चुंबकीय लहरी लागतात पदार्थ लागतो आणि सेन्सर लागतो ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा सूर्यापासून जी आपल्याला ऊर्जा भेटते आता तुम्हाला कळालं रेडिएशन म्हणजे काय कळालं ठीक आहे सो ही जी पृथ्वी आहे माझी ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरती इथे सूर्य आहे आणि या सूर्यापासनं जी काही ऊर्जा जी काही ऊर्जा माझ्या पृथ्वीवरती येत आहे ती कोणत्या प्रकारे येत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात ही येत असताना आपल्याला बघायला मिळते सो so, विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात येते तर जी काही वेव असते किंवा जो तरंग असतो तर त्याला आपल्याला सायन्सच्या भाषेमध्ये काही वेगळे वेगळे कन्सेप्ट आहेत बघा सपोज ती अशा स्वरूपात येते आपल्याला अशा स्वरूपात येत आहे ठीक आहे या स्वरूपात येत आहे मग आता वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी ही तुम्हाला एक मूलभूत संकल्पना माहिती असणं आवश्यक आहे सो वेवलेंथ म्हणजे काय तर जी काही वेव असते त्याचे दोन सारखे पॉईंट घ्यायचे सपोज मी हा एक पॉइंट घेतला आणि हा एक घेतला या दोघांमधलं जे अंतर असतं त्याला त्या त्या लहरीची तरंग लांबी किंवा वेवलेंथ असं म्हणतात वेव लेंथ किंवाच आपण मराठीत त्याला काय म्हणतो तरंग लांबी तरंग लांबी मग होतं काय बघा मग होत काय ज्याला आपण लॅमडाने दाखवलेलं असतं मग होतं काय की या सूर्यापासनं हा आपला आहे सूर्य सूर्यापासनं जे आपल्याला विद्युत चुंबकीय लहरी भेटतात या विद्युत चुंबकीय लहरीमध्ये वेगळ्या वेगळ्या तरंग लांबींच्या लहरी असतात वेगळ्या वेगळ्या तरंग लांबींच्या लहरी असतात आणि वेगळ्या वेगळ्या तरंग लांबींच्या लहरीलाच आपण काय म्हणतो गॅमारेज एक्स रेज अल्ट्रा व्हायलेट रेज So, व्हिजिबल so, रेज म्हणजे आपल्याला जो इंद्रधनुष्यामधले कलर दिसतात ठीक आहे सो ह्या ज्या आपल्याला सूर्यापासून हि हे जे काही उष्णता भेटते आहे जी काही एनर्जी भेटते आहे याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तरंगलांबी एकाच तरंगलांबीची आहे का ती नाही सो काही तरंगलांबी जास्त आहे काही तरंगलांबी कमी आहेत ठीक आहे मग त्यानुसार आपण त्यांना नावं दिलेली आहेत मग आपण त्यांना म्हणतो इन्फ्रारेड रेज अवरक्त किरणे राईट अल्ट्रा रेज अतिनील अतिनील किरणे त्यानंतर व्हिजिबल रेज मग आपल्याला दिसतात हे कोणते असतात तर आपल्याला जे दिसतात ते चारशे ते नऊशे नॅनोमीटर चारशे ते नऊशे नॅनोमीटर जे आहे या तरंग लांबीचे जे किरण आहे तेवढेच आपण बघू शकतो चारशे ते नऊशे नॅनोमीटर तरंग लांबीचे किरणच आपल्याला डोळ्याने दिसतात ज्याला आपण व्हिजिबल रेज असं म्हणतो मग बाकी एक्स रेज असतील गॅमा रेज असतील इन्फ्रारेड रेज असतील राईट हे आपल्या आपण उघड्या डोळ्याने किंवा आपल्याला ते दिसत नाहीत सो जी काही ऊर्जा आपल्या सूर्यापासून भेटते ती आपल्याला वेवच्या स्वरूपात भेटते लहरीच्या स्वरूपात भेटते आणि जी काही लहरी असतात त्या अशा फॉर्ममध्ये असतात आणि यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर तरंगलांबी म्हणजे काय तर दोन सारख्या पॉइंट्समधलं डिस्टन्स जे असतं त्याला तर आपण तरंग लालांबी म्हणतो सो so, इकडून जी काही ऊर्जा येते ती एकाच तरंग लांबीची नसते ती वेगळ्या वेगळ्या तरंग लांबीची असते आणि त्या वेगळ्या वेगळ्या तरंग लांबीला आपण वेगळे वेगळे नाव दिलेलं आपल्याला बघायला मिळतं ओके okay. इथपर्यंत क्लिअर काय इथपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे का ओके okay. चला आता पुढे जाऊया हा आता या ठिकाणी बघा मग आपल्याला सपोज एखाद्याची रिमोट सेन्सिंग करायची आहे ठीक आहे एखाद्या पदार्थाची आपल्याला रिमोट सेन्सिंग करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघा एखाद्या पदार्थाचे जर आपल्याला रिमोट सेन्सिंग करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय काय लागतं बघा सपोज या ठिकाणी एक पदार्थ आहे ज्याची तुम्हाला अप्रत्यक्ष माहिती मिळवायची आहे ठीक आहे मग आपल्याला काय करावं लागतं सूर्य आहे हा हा जो सूर्य आहे यालाच आपण स्रोत म्हणतो ऊर्जेचा स्रोत सो या सूर्यापासनं जे काही सूर्यकिरण त्या पदार्थावरती पडतात त्या पदार्थापासून काय होतात ते सूर्यकिरण काही परावर्तित केले जातात म्हणजेच रिफ्लेक्ट केले जातात म्हणजेच काय केले जातात रिफ्लेक्ट केले जातात किंवा परावर्तित केले जातात आणि ते रिफ्लेक्टेड किंवा परावर्तित किरण इथे आपला सॅटेलाइट आहे त्या मध्ये सेन्सर्स असतात ते सेन्सर्स काय करतात ते जे परावर्तित किरण आहेत त्यांना ॲब्झॉर्ब करतात आणि त्यावरून ते त्या सांगतात की या ठिकाणी काय असू शकेल या ठिकाणी काय असू शकेल म्हणजे त्या ठिकाणी समुद्र आहे की त्या ठिकाणी मोठे जहाज आहे की त्या ठिकाणी मोठे मोठे जंगल आहे तर काय असेल कारण तो जो पदार्थ ज्या प्रकारचं परावर्तित किरण करतो त्या प्रकारची माहिती या ठिकाणी आपण हे जे काय आपले ग्राउंड स्टेशन असतात मग ती जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपण खाली प्रॉप सप्लाय केली जाते आणि त्याच माहितीचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो विश्लेषण करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ॲक्च्युली तिथे काय आहे ठीक आहे सो एखाद्या गोष्टीचं तुम्हाला जर रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन करायचं असेल तर एवढ्या गोष्टी लागतात एक सोर्स लागतो की ज्याच्याकडनं तुम्हाला त्या ठिकाणी ती ऊर्जा आपल्याला त्या पदार्थावरती टाकली पाहिजे बरोबर त्याच्याशिवाय आपल्याला पदार्थ दिसत नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो सपोज या ठिकाणी हे जे काही मी ड्रॉ केलं बघा हे तुम्हाला लाल दिसतंय बरोबर त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी एक जो ड्रॉ एक जे मी काय ड्रॉ केला आहे ते तुम्हाला ग्रीन दिसतंय बरोबर त्यानंतर जर बघितलं मी या ठिकाणी जर केलं एक ड्रॉ की ज्या ठिकाणी तुम्हाला येल्लो डॉट दिसतोय बरोबर मग मला सांगा हे तुम्हाला येल्लो रेड ग्रीन हे वेगळे कलर गर का दिसत आहेत का दिसतायत तर या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं तर लक्षात घ्या आता या ठिकाणी या ठिकाणी रेड डॉटला काय झालेलं आहे बघा या ठिकाणी मी ज्या काही केमिकल लावलं असेल जी काही इंक लावली असेल तर ती काय करते ज्यावेळेस व्हाइट व्हाईट लाईट त्यावरती पडतो ज्यावेळेस व्हाईट लाईट त्यावरती पडतो तर त्या व्हाईट मध्ये सात वेगळे वेगळे कलर आहेत आपण इंद्रधनुष्यमधले जे काही बोर कलर्स आहेत ठीक आहे ते सात कलर्स आहेत तर हे केमिकल काय करते बघा फक्त लाल कलर परावर्तित करते आहे ठीक आहे हे हे जे काय आहे हा डॉट हा काय करतोय फक्त लाल कलर म्हणजे त्यावरती ज्या व्हाईट प्रकाश पडतो त्यावेळेस ते सात कलरपैकी सहा कलर तो स्वतःमध्ये शोषून घेतो आणि लाल कलर फक्त रिफ्लेक्ट करतो आहे म्हणून आपल्या डोळ्यांना फक्त लाल दिसत आहे गेटिंग द पॉइंट समजताय आता या ठिकाणी जर तुम्ही आले इथे ग्रीन दिसत आहे बरोबर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं याच्यावरती पण व्हाईट कलर पडतो आहे पण हे जे केमिकल आहे हे जे काही इंक आहे ती काय करते फक्त ग्रीन कलर आपल्याला परावर्तित करते किंवा जास्तीत जास्त इतर किरणांच्या तुलनेत जास्तीत जास्त ती कोणता कलर रिफ्लेक्ट करते ग्रीन कलर त्यामुळे आपल्याला तो डॉट कसा दिसतो आहे ग्रीन इथे जर आपण येल्लो बघितला पिवळा बघितला तर त्यावरती जे काही किरण पडतात त्या किरणांपैकी ते काय करतात आता मी इथले जर लाईट बंद केली तुम्हाला हे दिसेल का नाही दिसणार जोपर्यंत त्यांच्यावरती लाईट आहे तोपर्यंतच ते दिसतात का तर कोणती गोष्ट जी दिसते आपल्याला सपोज आता हा तुम्हाला माऊस दिसतोय का हा जो माऊस आहे हा कसा दिसतो यावरती लाईट पडतो लाईट पडल्यानंतर हा जो पदार्थ आहे त्यावरती जे काही लाईट पडलेला असतो तो परावर्तित करतो परावर्तित आलेली किरण डोळ्यांमध्ये येतात त्याची इमेज तयार होती रेटिनावरती आणि मग आपल्या ब्रेनला सिग्नल दिला जातो अशा प्रकारे कोणती गोष्ट आपल्याला दिसते ठीक आहे हा ओके बरोबर येस येस व्हेरी राईट व्हेरी राईट तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एखादी गोष्ट आपल्याला दिसते कशी तर ती जी गोष्ट काही रिफ्लेक्ट करते सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं यावरती व्हाईट कलर पडला म्हणजे सात कलर पडले आहेत ऍक्च्युअली पण बाकीचे कलर सगळे ऍब्झॉर्व केले आणि जास्तीत जास्त फक्त यल्लो कलर त्यांनी रिफ्लेक्ट केला म्हणून आपल्या हो डोळ्याला कसा दिसला येल्लो कलर या ठिकाणी दिसलेला बघायला मिळतो सो आता तुम्हाला कळाला आहे सो दोन मिनिटात फक्त आपण जे बघितलं ते एकदा रिवाईज करूया लगेच पुढे जाऊया सो रिमोट सेन्सिंग म्हणजे काय कळायला आहे तुम्हाला सिंपल आहे एखाद्या पदार्थाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये न येता त्या पदार्थाची सगळी माहिती मिळवणे याला म्हणायचं रिमोट सेन्सिंग ठीक आहे सो so, रिमोट सेन्सिंगसाठी तुम्हाला काय काय लागतं तीन गोष्टी लागतात सेन्सर्स लागतात ऊर्जा लागते इथे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बघितले आणि तो पदार्थ ज्याची माहिती मिळवायची आहे तो लागतो ठीक आहे चला पुढे जाऊया मग आता आपण या ठिकाणी हा आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला जे सांगितलं काय सांगितलं बघा या ठिकाणी काय सांगितलं की या पृथ्वीवरती या पृथ्वीवरती सूर्याकडनं हा जो सूर्य आहे आपला या सूर्यावरती जी काही ऊर्जा तयार झालेली आहे ही ऊर्जा आपल्या पृथ्वीवरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात येत आहे पण येत असताना ह्या ज्या लहरी आहेत त्यांची तरंग लांबी वेगळी वेगळी आहे त्यांची तरंग लांबी ही वेगळी वेगळी आहे मग वे ज्यांची तरंग लांबी जशी आहे तसा आपण त्यांना नाव दिलेलं आहे ठीक आहे so, सो हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पृथ्वीवरती येत आहेत तर त्यांची तरंग लांबी म्हणजेच लँडा म्हणजेच आपण ज्याला काय म्हटलं होतं बघा वेवलेंथ आणि वेवलेंथ म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ही वेगळी वेगळी आहे आणि वेगळी वेगळी जी आहे त्यानुसार त्यांना आपण नावं दिलेली आहेत ते काय काय नावं दिले आहेत बघा या ठिकाणी जर बघितलं आपण मग आपण त्यांना कॉस्मिक रेज म्हटलं मग त्यांना आपण गॅमा रेज म्हटलं एक्स रेज म्हटलं अल्ट्रा रेज म्हटलं व्हिजिबल रेज सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चारशे ते सातशे चारशे ते सातशे मायक्रोमीटर दिला आहे पॉईंट फोर टू पॉईंट सेवन मायक्रोमीटर जर याला तुम्ही नॅटो नॅनोमीटरमध्ये जर केलं याला जर तुम्ही नॅनोमीटरमध्ये केलं तर या ठिकाणी जर तुम्हाला बघायला भेटल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटल चारशे ते सातशे नॅनोमीटरमध्ये तुम्हाला व्हिजिबल रेज म्हणजे आपल्याला जे दिसतात ते या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांची वेव लेंथ किंवा तरंग लांबी तेवढी आहे पुढे आहे तुम्हाला रेडिओ ले मायक्रोवेव्ह ठीक आहे सो so, त्यांची तरंग लांबी जशी आहे त्या प्रकारे आपण त्यांना नाव दिलेलं बघायला मिळतं ओके हां चला पुढे जाऊया मग आता आपण ओके आता रिमोट सेन्सिंगचे वेगळे वेगळे टाईप्स आहेत कोणते कोणते टाईप्स आहेत बघा रिमोट सेन्सिंगचे वेगळे वेगळे प्रकार आहेत पहिला आहे बघा डिपेंडिंग अपॉन एनर्जी सोर्स आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो बघा सुदूर संवेदनाचे प्रकार सुदूर संवेदनाचे प्रकार संवेदन याचे प्रकार आहेत बघा पहिला प्रकार आपण बघूया की तुम्ही ऊर्जा कोणत्या प्रकारची वापरली म्हणजेच काय रे म्हणजेच काय की सपोज हा पृथ्वी आहे या पृथ्वीवरती एखाद्या भागाची तुम्हाला माहिती मिळवायची आहे ही पृथ्वी या पदार्थाची तुम्हाला माहिती मिळवायची आहे ही माहिती मिळवण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी एक सेन्सर लागेल हा सेन्सर काय करेल या ठिकाणी ऊर्जा या ठिकाणी देईल किंवा इथे जो सूर्य आहे त्या सूर्यापासून आलेली जी ऊर्जा आहे सूर्यापासून आलेली ऊर्जा आणि याने रिफ्लेक्ट केलेली ऊर्जा किंवा परावर्तित केलेली ऊर्जा हा काय करेल ते ॲब्झर्व करून घेईल काही पण करू शकतो इकडून पाठवलेली ऊर्जा किंवा स्वतः आपण पाठवू शकतो ठीक आहे मग या ठिकाणी ही जी ऊर्जा तुम्ही पाठवतात त्या पदार्थाची माहिती मिळवण्यासाठी ती कोणत्या प्रकारची आहे तिचा प्रकार कोणता आहे मग आपण प्रकार आत्ताच बघितला कोणता बघितला अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत की इन्फ्रारेड रेज आहेत की व्हिजिबल रेज आहेत की आपण कोणते मायक्रोवेव्ह आहे का वेव्ह आहे ठीक आहे so, सो सुदूर संवेदनाचे प्रकार पहिला प्रकार ऊर्जा कोणती पाठवली आहे त्यानुसार मग ऊर्जा कोणती पाठवली तुम्ही अतिलिनकार किरण पाठवले की अतिरिक्त किरण पाठवले कोणते किरण पाठवले त्यानुसार त्याचे प्रकार ठरतात ठीक आहे हा दुसरा जर बघितला आपण सुदूर संवेदनाचा दुसरा प्रकार या ठिकाणी जर आपण बघितलं सुदूर संवेदनाचा पहिला प्रकार बघितला की कोणती ऊर्जा वापरली मग बघा एक्स रे वापरले की ऑप्टिकल रेज वापरले की मायक्रोवेव्ह वापरले की इन्फ्रा रेड वापरले ठीक आहे त्या प्रकारे त्याचे प्रकार पडलेले बघायला मिळतात दुसरं आपण बघूया डिपेंडिंग अपॉन सेन्सर्स म्हणजे तुमचे सेन्सर्स कसे आहेत so, सो सुदूर संवेदनाचे दुसरा प्रकार बघूया आता आपण दुसरा प्रकार की आपण जे सेन्सर्स वापरले आहेत सेन्सर्स ते कोणत्या प्रकारचे आहेत मग या ठिकाणी दोन प्रकार पडतात एक आहे ऍक्टिव्ह आणि एक आहे पॅसिव म्हणजे काय ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या पदार्थाची माहिती मिळवायची असते त्यावेळेस त्यावेळेस आणि यावरती तुम्हाला एक मी महत्वाचा प्रश्न विचारणार आहे आता चंद्रयान तीन वरचा सो तो तुम्हाला व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये अँसर देता आलं पाहिजे ठीक आहे हा आता या ठिकाणी बघा सो तुम्हाला पृथ्वीवरची एखाद्या पदार्थाची माहिती मिळवायची आहे तर आपल्याला माहिती आहे जर त्याची माहिती मिळवायची असेल तर त्याच्यावरती आपल्याला आधी ऊर्जा सोडावी लागते मग सपोज हा जो सूर्य आहे हा जो सूर्य आहे आणि हा तुमचा सेन्सर आहे सेन्सर आहे सो सूर्याने ऊर्जा या ठिकाणी जी दिलेली आहे ही सूर्याने दिलेली ऊर्जा ह्या पदार्थावरती पडते मग तो पदार्थ काय करतो ती ऊर्जा परावर्तित करतो आणि ती परावर्तित झालेली ऊर्जा हा जो सेन्सर आहे हा सेन्सर ते शोषून घेतो आणि नंतर ती पुढे विश्लेषणासाठी पाठवतो हो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळतं की इथं कोण आहे मग हा जो सेन्सर आहे हा सेन्सर सूर्याची ऊर्जा वापरून काम करत असेल समजलं का म्हणजे हा सेन्सर कडे स्वतःची ऊर्जा नाही इथे पदार्थावरती सोडण्यासाठी स्वतःची ऊर्जा नाही सूर्याकडनं आलेल्या ऊर्जेचा उपयोग करून जर हा सेन्सर त्या पदार्थाची माहिती मिळवत असेल तर त्या केसमध्ये या सेन्सरला आपण म्हणतो पॅसिव सेन्सर काय म्हणतो आपण त्याला पॅसिव सेन्सर आणि दुसरा प्रकार आहे की ज्या केसमध्ये ज्या केसमध्ये बघा या ठिकाणी ज्या केसमध्ये हा ज्या केस मध्ये सेन्सर काय करतो बघा सेन्सर काय करतो स्वतःच ऊर्जा स्वतःच ऊर्जा तयार करतो स्वतःच ऊर्जा तयार करतो ह्या पदार्थाची माहिती मिळवायची आहे ना तर तो सेन्सर स्वतःच ऊर्जा तयार करतो आणि ती या पदार्थावरती पाठवतो त्यापासून जी परावर्ती झालेली ऊर्जा आहे ती घेतो आणि त्यानंतर ती जो पदार्थ आहे त्याचे विश्लेषण करण्यासाठी ती वापरतो त्या प्रकारच्या सेन्सरला आपण म्हणतो ऍक्टिव्ह सेन्सर त्या प्रकारच्या सेन्सरला काय म्हणायचं आता ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे मला सांगा ऍक्टिव्ह सेन्सरमध्ये सेन्सरकडे स्वतःची ऊर्जा असते आता एक तुम्हाला एक्झाम्पल देतो आपण मोबाईलमध्ये फोटो घेतो मोबाईलमध्ये फोटो घेत असताना सपोज मोबाईलमधून एखाद्याला मला माझा फो, फोटो काढायचा आहे बरोबर आता सपोज जर दिवस असेल तर दिवसा काय होतं बघा सूर्याची ऊर्जा माझ्या अंगावरती पडलेली असते मग सूर्यापासून येणारी ऊर्जा जी आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे किंवा आपण ज्याला विद्युत चुंबकीय लहरी आहे त्या माझ्या अंगावरती पडलेल्या असतात आणि मग माझी बॉडी जी आहे माझं जे शरीर आहे त्यातली काही ऊर्जा शोषून घेतं काही ऊर्जा ट्रान्समिट करतं आणि काही ऊर्जा परावर्तित करतं आणि सपोज एखाद्याला माझा फोटो घ्यायचा आहे तर कॅमेऱ्यात तो काय करतो फोटो घेतो मग कॅमेरा काय झाला माझा पॅसिव्ह सेन्सर झाला का तर कॅमेऱ्याने स्वतःची ऊर्जा माझ्या अंगावरती टाकण्यासाठी वापरली का नाही सो त्याला मी कसा दिसलो सूर्याची ऊर्जा वापरून त्या कॅमेऱ्याला मी दिसलो म्हणून त्याला आपल्याला पॅसिव सेन्सर मानता येईल एकदम सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगतो बरोबर आता रात्री आहे बघा रात्र झालेली आहे रात्रीची सूर्याची ऊर्जा माझ्या अंगावर पडेल का नाही मग त्यावेळेस ज्यावेळेस त्याला माझा फोटो घ्यायचा असतो त्यावेळेस तो फ्लॅश ऑन करतो म्हणजेच काय करतो तो स्वतः ऊर्जा आधी तयार करतो ती ऊर्जा माझ्या अंगावरती टाकतो ती लाईट्स माझ्या अंगावरती टाकतो मग ती लाईट्स माझ्या अंगावरती पडल्यानंतर माझे बॉडी जे जे किरण बाहेर टाकते किंवा जे रिफ्लेक्ट करते जे परावर्तित करते ते तू ॲब्झॉर्व करून घेतो आणि त्याच्यावरनं तो सांगतो की हा व्यक्ती कोण आहे किंवा हा माझा फोटो घेतला जातो सो so, मोबाईल विथ फ्लॅश त्याला आपण ॲक्टिव्ह सेन्सर म्हणता येईल आणि मोबाईल विदाऊट फ्लॅश किंवा दिवसा घेतलेले फोटो याला आपल्याला पॅसिव्ह सेन्सर मानता येईल तुमची एकदम परफेक्ट आयडिया किंवा हा टाईप्स क्लिअर झाला असणार था। ठीक आहे हां आता या ठिकाणी जर बघितलं आपण तिसरा प्रकार आहे ग्राउंड बेस की इयरफोन म्हणजे डिपेंडिंग ऑन द प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म म्हणजे काय असतो बघा प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की रिमोट सेन्सिंगच्या वेळेस रिमोट सेन्सिंगच्या वेळेस रिमोट सेन्सिंगच्या वेळेस सपोज हा जो काय आहे सेन्सर तर तो सेन्सर प्रत्येकच वेळेस स्पेसमध्ये असेल का नाही कधी कधी तुम्ही त्याला विमानात पण ठेवू शकतात राईट विमानात पण असू शकतो विमानामधनं तर तुमची माहिती मिळवेल किंवा किंवा कधी कधी तो तुमच्या पृथ्वीवरती पण असू शकतो आणि कधी कधी तो स्पेसमध्ये पण असू शकतो ठीक आहे सो स्पेसमध्ये असेल तर हा जो काही सेन्सर आहे त्याला स्पेसमध्ये पकडण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म लागेल मग त्या सेन्सरला आपण काय करतो एक सॅटेलाईट तयार करतो एक काय करतो सॅटेलाईट आणि या सॅटेलाईटमध्ये काय करतो आपण ते सेन्सर्स ठेवतो ठीक आहे सो हा जो सॅटेलाईट आहे किंवा उपग्रह म्हणूया तो उपग्रह या सेन्सर्सचा काय झाला प्लॅटफॉर्म झाला सो so, उपग्रह उपग्रह काय काम करतो त्या सेन्सरला पकडून ठेवायचं काम करतो सो so, उपग्रह काय झाला आपल्या सेन्सरचा प्लॅटफॉर्म झाला प्लॅटफॉर्म ठीक आहे मग तो कुठे आहे स्पेसमध्ये आहे की विमानात आहे की ग्राउंडवर हो आहे त्यावरून आपण रिमोट सेन्सिंगचे तीन प्रकार बघितले ठीक आहे so, सो रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते बघितलं रिमोट सेन्सिंग म्हणजे काय एखाद्या का वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता त्या वस्तूची माहिती मिळवणे म्हणजे रिमोट सेन्सिंग रिमोट सेन्सिंग तीन गोष्टी लागतात एक ती पदार्थ ज्याची माहिती मिळवायची आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि सेन्सर नंतर आपण बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे सूर्यापासून आपल्याला जी काही माय ऊर्जा भेटते त्या ऊर्जाची तरंग लांबी वेगळी वेगळी असते त्या वेगळ्या वेगळ्या तरंगलांबीनुसार वेवलेनुसार आपण त्यांना वेगळेवेगळे नाव दिलेले बघायला मिळतात आणि त्यानंतर आपण बघितले टाईप्स ऑफ रिमोट सेन्सिंग त्याच्यामध्ये आपण पहिला बघितला की रिमोट सेन्सिंग करण्यासाठी सुदूर संवेदन करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरली म्हणजे इन्फ्रारेड वापरले की व्हिजिबल रेज वापरले अतिरिक्त वापरले की अवरक्त किरण वापरले का आपण त्यासाठी मायक्रोवेव्ह वापरले कोणते किरण वापरले त्याप्रमाणे आपण त्याला एक नाव दिलेलं आहे दुसरं दिलं की सेन्सर्स कोणते वापरले ॲक्टिव्ह सेन्सर्स की पॅसिव्ह सेन्सर्स ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे स्वतःच ते ऊर्जा तयार करतात आणि त्या ज्या पदार्थाची माहिती मिळवायची आहे त्यावरती टाकतात आणि त्यापासून रिफ्लेक्टेड रेज कॅच करतात बरोबर आणि पॅसिव्ह म्हणजे काय की स्वतः ऊर्जा त्या पदार्थावरती टाकत नाहीत सूर्यापासून आलेली ऊर्जेचा उपयोग करून घेतात आणि तिसरं बघितलं की हे सेन्सर कुठे आहेत म्हणजे यांचं प्लॅटफॉर्म काय आहे स्पेसमध्ये आहेत की हवेमध्ये म्हणजे विमानात आहेत की हेलिकॉप्टरमध्ये आहेत की पृथ्वीवरती आहेत त्या प्रकारे आपण त्याचा टाईप बघितलेला बघायला मिळतो चला मग पुढे जाऊया आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं ते व्यवस्थित इथे एक्सप्लेन केलेलं आहे काय बघा रिमोट सेन्सिंगचे प्रकार ठीक आहे रिमोट सेन्सिंगचे प्रकार पहिला बघूया आपण पॅसिव्ह सेन्सर्स आत्ता आपण बघितलं पॅसिव्ह सेन्सर मध्ये काय असतं सपोज या ठिकाणी लँड फॉरेस्ट्रेशन आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला या पृथ्वीवरचे जे काही झाडं आहेत त्यांची माहिती मिळवायची आहे त्यांची माहिती मिळवायची आहे हा तुमचा सेन्सर आहे आणि तो सेन्सर कशामध्ये ठेवला तुम्ही सॅ मध्ये सो सेन्सर हा माहिती मिळवण्यासाठी आहे सॅटेलाइट हा त्याचा प्लॅटफॉर्म झाला ज्यावरती तो सेन्सर माउंट केलेला आहे सो सूर्यापासनं यावरती ऊर्जा भेटली सूर्यापासनं यावरती कोणत्या स्वरूपात आली ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात आली मग हा पदार्थ काय करतो ज्या वेळेस एखाद्या पदार्थावरती एखादा ऊर्जा पडते त्यावेळेस तो तीन गोष्टी करतो एक तीन गोष्टी करतो ज्यावेळेस एखाद्या पदार्थावरती एखादी ऊर्जा पडते तर तो काय करतो काही ऊर्जा स्वतः ॲब्झॉर्ब करतो म्हणजे शोषून घेतो काही ऊर्जा ट्रान्समिट करतो आणि काही ऊर्जा परावर्तित करतो काय करतो तो परावर्तित करतो आणि ही जी परावर्तित झालेली ऊर्जा असते तीच आपल्याला सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंगमध्ये कामं येते ओके हा मग आता, आता, so, आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सो आता काय झालं बघा या पदार्थांची माहिती मिळवायची होती त्यासाठी सूर्याकडनं आलेल्या किरणांचा आले उपयोग झाला त्यांच्याकडनं जे परावर्तित किरणे झाले परावर्तित म्हणजेच रिफ्लेक्टेड जे रेज होते ते कोणी घेतले इथं जो सेन्सर होता सेन्सर कशामध्ये आहे तो या मध्ये आहे या सॅटेलाईटमध्ये आहे सो तो सेन्सर काय करतो यांच्याकडनं जे परावर्तित किरण आलेले आहेत त्यांची माहिती मिळवतो ती माहिती थी या ठिकाणी ग्राउंड स्टेशनला देतो मग इथं शास्त्रज्ञ बसलेले असतात ते काम करतात की कोणत्या प्रकारचा काय असेल त्याचं विश्लेषण करायचं काम या ठिकाणी होतं सो so, विश्लेषण म्हणजेच डेटा अॅनालिसिस विश्लेषण म्हणजेच डेटा अॅनालिसिस हे कुठं होतं इथं होतं पण ती माहिती कोवळाकारानेच काम कुठं होतं इथं होतं आणि ती माहिती ते खाली प्रोव्हाइड केली जाते इथे पाठवली जाते आणि इथे त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण होतं सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या पदार्थांची माहिती मिळवण्यासाठी या सेन्सर्सने ऊर्जा कोणाची वापरली सूर्याप्रश्न आलेली ऊर्जा म्हणून यांना आपण पॅसिव म्हणतो मग इथे जर तुम्ही बघितलं या पदार्थांची माहिती मिळवायची होती आणि या सेन्सरने काय केलं स्वतः आधी इथे लाईट पाठवली स्वतः काय केली आधी लाईट पाठवले ऊर्जा पाठवली त्याच्यातून जी परावर्तित झालेली ऊर्जा आहे ती या ठिकाणी शोषून घेतली आणि नंतर ती माहिती त्याने so या ठिकाणी ग्राउंड स्टेशनला विश्लेषणासाठी पाठवली सो या सेन्सरनी काय केलं स्वतःच ऊर्जा या ठिकाणी या ठिकाणी दिलेली असलेली बघायला मिळते त्यामुळे आपण याला ऍक्टिव्ह सेन्सर म्हणतो आता कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मला एक उत्तर द्यायचं आहे की चंद्रयान तीन हा हम्म चंद्रयान तीन मध्ये आपण जर आता बघितलं प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर बरोबर आता आपण म्हटलं की प्रज्ञान रोवर हा स्लीप मोडमध्ये गेलेला आहे बरोबर मग मला सांगा जर तुम्ही आपण जर प्रज्ञान रोवरला एक सेन्सर पकडलं प्रज्ञान रोवरला जर एक सेन्सर पकडला तर तो ऍक्टिव्ह स्वरूपाचा येईल कि पॅसिव्ह स्वरूपाचा येईल याचं लगेच याच ठिकाणी आपण डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहोत तुम्हाला समजलं की नाही सो उत्तर द्यायचंय मला प्रज्ञान जो आपला रोवर आहे तो आता स्लिपिंग मोडमध्ये गेला होता बरोबर तो काम करत नव्हता चौदा दिवस आता उद्यापासून काम करायला लागेल मग मला सांगा ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर जर तुम्हाला करायचे असतील तर आता मला तुम्ही सांगा प्रज्ञान रोवरला जर आपण सेन्सर मांडलं तर तो कोणत्या स्वरूपात असेल पटपट पटपट या ठिकाणी कमेंट करायचे आहेत येस व्हेरी राईट व्हेरी राईट त्याला आपल्याला पॅसिव्ह सेन्सर मानता येईल का तर ते माहिती मिळवण्यासाठी तो स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकत नाही सूर्यापासून भेटणारी ऊर्जेवरतीच तो काम करू शकतो त्यामुळे त्याला आपल्याला पॅसिव्ह ला म्हणावा लागेल समजला आहे हे आपल्याला समजण्यासाठी दिलेलं एक एक्झाम्पल होतं चला पुढे जाऊया पुढे जाऊया या ठिकाणी बघा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह समजला आहे सर्वांना ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचं बघा या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ आहे दिसत आहे का या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो आहे बघा हा जो तुमचा सॅटेलाईट आहे हा काय करत आहे हाच स्वतः ऊर्जा या ठिकाणी पाठवतो आणि त्यातनं जी ऊर्जा मागं आलेली आहे रिफ्लेक्ट झालेली आहे किंवा परावर्तित झालेली आहे परावर्तित झालेली आहे ती तो काय करतो शोषून त्याची माहिती मिळवतो म्हणजे हा झाला तुमचा ॲक्टिव्ह सेन्सर किंवा त्याला आपण सक्रिय म्हणूया आणि इथे बघा हा सेन्सर आहे पण तो काय करतो हे हा सूर्य आहे आपला बरोबर आणि या सूर्यापासून मिळालेली माहिती जी आहे की सूर्यापासून आलेली लाईट्स लि सूर्याप्रश्न आलेले लाईट्स ते रिफ्लेक्ट होतात बघा रिफ्लेक्ट होतात आणि त्यापासून माहिती मिळवतो म्हणून याला काय म्हणावं लागेल आपल्याला पॅसिव म्हणून याला काय म्हणावं लागेल आपल्याला पॅसिव समजला इथपर्यंत यस हा व्हेरी गुड व्हेरी गुड परफेक्ट परफेक्ट चला समजत आहे समजत आहे सर्वांना एक बघा हे जर तुम्हाला लेक्चर खरंच आवडत असेल तर एकदा सर्वांनी लाईक होऊन जाऊ द्या जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे खूप इम्पॉर्टंट लेक्चर आपल्या या ठिकाणी सुरू आहे ओके okay, चला मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय यामध्ये बघा नैसर्गिक विद्युत चुंबकीय विकिरणांचा परावर्तित भाग संवेदित केला जातो म्हणजेच काय सूर्यापासून मिळालेले जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत त्यांना आपण नैसर्गिक म्हणतो हे काय स्वतः कुठं आपण तयार केलेले काय नॅचरली आपल्याला भेटलेलं आहे त्यांचा जो परावर्तित झालेला भाग आहे तो शोषून घेऊन आपण माहिती मिळवतो त्याला आपण पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग असं म्हणतो फोटोग्राफी हे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचे उत्तम उदाहरण आहे कसा आता या ठिकाणी जर आपण बघितलं उदाहरणार्थ सूर्याकडून आलेला प्रकाश विविध वस्तूंवरून परावर्तित होत असतो ही परावर्तित विकिरणे संवेदित करून माहिती मिळवली जाऊ शकते त्याला आपण पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतो फोटोग्राफी मी तुम्हाला मागाशी एक्झाम्पल सांगितलं ठीक आहे फोटोग्राफी विथ फ्लॅश ॲक्टिव्ह फोटोग्राफी पॅसिव सिम्पल फोटोग्राफी पॅसिव्ह फोटोग्राफी विथ फ्लॅश ॲक्टिव आता जर आपण या ठिकाणी बघितलं अमेरिका आपण जसा आपण जसं भारताने आय आर एस हा इंडियन रिमोट सेन्सिंगसाठी सॅटेलाईट लाँच केलेला आहे तसा अमेरिकेने त्यांचा स्वतःचा लँडसॅट हा जो सॅटेलाईट आहे हा अमेरिकेचा लँडसॅट हा सॅटेलाईट अमेरिकेचं रिमोट सेन्सिंगचं काम करतो अमेरिकेचं रिमोट सेन्सिंगचं म्हणजेच सुदूर संवेदना सुदूर संवेदनाचं संवेदनाचं काम अमेरिकेचा कोणता सॅटेलाइट करतो लँडसाईट जसा भारताचा भारताचा कोणता आहे आय आर एस इंडियन रिमोट सेन्सिंग आपली जी काय प्रणाली आहे ठीक आहे आय आर एस वन ए आय आर एस वन बी आय आर एस वन सी आय आर एस वन डी ठीक आहे पुढे कार्टोसाईट झालं रिसोर्स साईड झालं ओशिनोसाईट झालं हे सगळी जी प्रणाली आहे आपली ती इंडियन रिमोट सेन्सिंग प्रणाली आहे जशी भारताची आहे तशी अमेरिकेची कोणती आहे लँडसॅड ही आहे फ्रान्सची कोणती आहे स्पॉट ही आहे फ्रान्सची कोणती प्रणाली आहे रिमोट सेन्सिंगची स्पॉट या उपग्रहांवर बसवलेले रेडिओमीटर इमेजिंग रेडिओमीटर स्पेक्ट्रोमीटर हायपर स्पेक्ट्रोमीटर रेडिओमीटर यासारखे सेन्सर्स ही पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचे उदाहरण आहेत सो पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग सर्वांना समजलं आहे का कळलं आहे ओके चा पुढे जाऊया हा आता या ठिकाणी आपण मगाशी बघितलं होतं बघा मी काय सांगितलं तुम्हाला की सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ती वेगळ्या वेगळ्या तरंगलंबीची असते वेगळ्या वेगळ्या वेवलेनची असते मग त्या वेवलेंनुसार आपण त्यांना नावं दिली आहेत सो so, गॅमारेज म्हणजे त्यांची एक वेगळी वेवलेंत आहे एक्स या क्षेत्रातून या या यामध्ये या, या जी काय व्हॅल्यू असेल त्या रेंजमधल्या त्या रेंजमधील किंवा त्या तरंग किरणाला आपण काय म्हणतो एक्स रे म्हणतो यापासून या इथपर्यंत जे किरणांची वेवलेंत आहे किंवा तरंग लांबी त्यांना आपण अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो अतिनील किरणे इथे जे आईमध्ये बघा मी तुम्हाला व्हिजिबल लाईट सांगितलं होता किती चारशे ते सातशे चारशे ते सातशे नॅनोमीटर बरोबर नंतर पुढचा जो आहे इन्फ्रारेड मायक्रोवेव्ह आणि रेडिओज अशा प्रकारचा आपल्याला स्पेक्ट्रम या ठिकाणी बघायला मिळतो ठीक आहे पुढे जाऊया आता आपण ऍक्टिव्ह <coughs> रिमोट सेन्सिंग सर्वांना समजलं आहे सो ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये त्या रिमोट सेन्सिंगमध्ये ते सेन्सर्स हे स्वतः ऊर्जे तयार करतात त्या पदार्थाची ज्या पदार्थाची माहिती मिळवायची आहे त्यावरती सोडतात त्यापासून परावर्तित परावरती चाललेल्या किरणांची माहिती मिळवतात आणि ती त्यावरून आपल्याला ते समजतं की त्या ठिकाणी पदार्थ काय आहे आणि त्याचं विश्लेषण आपल्याला करायला भेटतं त्याला आपण ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतो मग ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगची उदाहरणं बघा रडार सोनार आणि लिडार सोनार सो सोनार टेक्निक आपण कुठे वापरतो कुठे वापरतो सो आपण आपण ज्यावेळेस समुद्रावरनं जात असतो खाली काही अडथळे असेल तर त्या ठिकाणी आपण सोनार टेक्निक वापरतो ठीक आहे ना साऊंड नेव्हिगेशन बरोबर अँड रेंजिंग सोनारचं फुल फॉर्म काय आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सो सोनारमध्ये काय होतं बघा सपोज आता या ठिकाणी बघा इथे एक व्यक्ती उभा आहे बरोबर त्याने एक वेव किंवा एक आवाज दिला हॅलो तुम्हाला इको येतो का पाठीमागे मग काय होतं बघा इथे सपोज लिक्विड आहे तुम्ही जो काही आवाज दिलेला आहे तो असा लॉन्जिट्युरियल वेव्हच्या फॉर्ममध्ये त्याला आपण साऊंड वेव्ह म्हणतो ठीक आहे तो, तो खाली येतो आणि इथून परावर्तित होतो इथून काय होतं ती परावर्तित होतो तो, तो आणि तोच आपल्याला परत ऐकू आलेला बघायला मिळतो हेच वापरायचं आहे आपल्याला हेच आपण सोनार टेक्निक मध्ये वापरतो ठीक आहे हेच आपण कुठे वापरतो सोनार टेक्निकमध्ये सो so, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी बघा सपोज ही आपली शिप आहे ही शिप चाललेली आहे आणि ही जी शिप चाललेली आहे बघा ही काय करते साऊंड साऊंडवेव्स खाली सोडते ठीक आहे म्हणजे ती साऊंडवेव्स खाली सोडते जर इथे इथे काही तुम्हाला अडथळा असेल म्हणजे इथे एक मोठा डोंगर असेल समुद्रात तर काय होईल रे काय होईल काय होईल तर हे जे काही वेव इथे येऊन इथे यायला तिला जो वेळ लागला त्यापेक्षा इथे काही अडथळा असेल तर त्या अडथळ्यावरनं ती वेव लवकर मागाईल ठीक आहे सो या गोष्टीचा वापर करून आपल्याला समजतं की त्या ठिकाणी अडथळा आहे की नाही ठीक आहे आणि हे जे टेक्निक आहे यालाच आपण सोनार टेक्निक असं म्हणतो पण इथे तुम्ही कोणत्या कोणत्या वेव्हचा वापर केला या कोणत्या लहरी आहेत साऊंड लहरी म्हणजे ध्वनी लहरी कोणत्या आहेत ध्वनी लहरी सो सोनार सोनार या टेक्निकमध्ये साऊंड वेवज म्हणजेच ध्वनी लहरी आपण यूज करतो साऊंडवेव ठीक आहे इथपर्यंत कळाला आहे सर्वांना ध्वनी लहरी आपण या ठिकाणी वापरतो आणि या ध्वनी लहरी वापरून हा जो पदार्थ आहे म्हणजे इथे अडथळा आहे की नाही हे या ठिकाणी आपल्याला समजतं पुढे जाऊया आता आपण आता या ठिकाणी पुढचं आपण बघत आहोत रडार सोनार आता या ठिकाणी जर आपण बघितलं सोनार म्हणजेच हा आपलं शिप आहे बरोबर आणि या शिपमध्येच आपल्याला माहिती मिळवायची आहे खालची मग यानेच काय केलं स्वतःच साऊंड वेव्ज म्हणजे ध्वनी लहरी स्वतःच तयार केल्या आणि त्या स्वतःच काय केल्या खाली पाठवल्या त्या ध्वनी लहरींमधला जो डिफरन्स होता म्हणजे कसं फ्लॅट सरफेस असेल तर या ध्वनी लहरी पाठवायला जेवढा वेळ लागला तेवढाच येण्यासाठी लागेल बरोबर पण इथे जर मोठा मोठा काही एखादा डोंगर असला तर काय होईल रे काही ध्वनी लहरी या पृष्ठभागापर्यंत जाऊन येतील त्यांना लागणारा वेळ आणि काही ध्वनी लहरी या इथे याच्या टॉपला येतील आणि इथून लागणारा वेळ हा कमी जास्त असेल ते चेक करून आपण सोनार टेक्नॉलॉजी किंवा सोनार हे जे काय साऊंड नेव्हिगेशन आपण जे वापरतो ते, ते त्या प्रकारे वापरतो पण या केसमध्ये काय झालंय यांनी स्वतःच त्या वेव्ज किंवा ध्वनी लहरी तयार केल्या म्हणून हा कोणता प्रकारचा सेन्सर झाला किंवा कोणत्या प्रकारचं नेव्हिगेशन झालं ऍक्टिव्ह प्रकारचं नेव्हिगेशन झालं स्वतः जी माहिती मिळवायची आहे ती स्वतःच आपण त्या ठिकाणी व्यवस्था तयार केल्या दुसरं दुसऱ्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण दुसऱ्याचं एक्झाम्पल काय बघा हा दुसरं एक्झाम्पल आहे याचं रडार सो रडारमध्ये काय होतं बघा रडारचं फुल फॉर्म काय बघा रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग हे फुल फॉर्म पण विचारलेले आहेत रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग सो रेडिओमध्ये काय होतं जसं आपण सोनारमध्ये ध्वनी लहरी वापरल्या होत्या या टेक्निकमध्ये पाठीमाग जे आपण टेक्निक बघितलं बघा पाठीमाग जे टेक्निक बघितलं त्यामध्ये आपण कोणत्या वेव्ज वापरल्या होत्या इथे कोणत्या लहरी वापरल्या होत्या या केसमध्ये या केसमध्ये आपण काय करतो रडारमध्ये कोणत्या वापरतो आपण रेडिओ वेव्ज रेडिओ वेव्ज आता तुम्ही म्हणाल की रेडिओ वेव्ह साऊंड वेव्ज हे काय असतात तर ज्या लहरी आहेत ना बघा ज्या लहरी आहेत या लहरींचा वेवलेन्थ नुसार आपण नावं वेगळे वेगळे ठेवले आहेत इथे जर तुम्ही बघितलं इथे पाठीमागे जर तुम्ही गेलात ठीक आहे इथे बघा यांच्या वेगळ्या वेगळ्या ज्या वेगळेन्स आहेत किंवा तरंग लांबी त्या प्रकारे आपण त्यांना वेगळे वेगळे नाव दिलेलं आहे आता आपण काय बघत आहोत रडार रडारमध्ये तुम्ही काय वापरतात रेडिओ वेव्हचा वापर केला जातो रेडिओ वेव्हचा वापर करून रडारमध्ये आपण काम करतो आपण मग अशी सोनार बघितलं सोनारमध्ये काय वापरलं आपण वेव्हज म्हणजे ध्वनी लहरी वापरल्या ध्वनी लहरी वापरून आपण आपलं काम केलं ठीक आहे हा चला आता पुढे जाऊया आपण प्रत्येक गोष्ट मूलभूत समजून घ्या हा टॉपिक एकदम सिंपल जाईल तुम्हाला ठीक आहे सो पाण्यामध्ये ध्वनीचा प्रभावी वापर होत असला तरी हवेमध्ये मात्र मर्यादा येतात सो रडर कुठं वापरतो आपण रडर सिस्टम आपल्याला माहिती मिलिटरी मिलिटरी जी आहे तर ती आपली रडर सिस्टम वापरते एखादं दुसऱ्याचं काही मिसाईल असेल किंवा दुसऱ्याचं काही विमान आपल्या क्षेत्रामध्ये जर आलं तर बरोबर आपण त्याला ओळखतो इथे आपल्या क्षेत्रामध्ये आले आपण काय करतो हो? इथून आपल्या लहरी पाठवतो सपोज आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुम्हाला लगेच समजेल बघा ठीक आहे हा या ठिकाणी बघा <coughs> हे बघा रडार आपलं कसं कर काम करतं सो so, या ठिकाणी या ठिकाणी बघा इथे बघा आपलं रडार आहे हे काय करत आहे हे स्वतः स्वतःची ऊर्जा तयार करतं ती ऊर्जा अशी बाहेर त्यांनी रेडिओ वेव्हच्या फॉर्ममध्ये दिलेली असते ठीक आहे रेडिओ वेव्हच्या फॉर्ममध्ये सगळीकडे पाठवलेली असते आता काय झालं हे बघा हे पाकिस्तानचं विमान आपल्या क्षेत्रात आलं लगेच काय झालं ही जी वेव इकडे जात होती ती वेव इथूनच मधूनच पाठीमाग आली याला कळालं अरे पहिली वेव आपण जी देत होतो ती डायरेक्टली जात होती आता ती कुठेतरी अडथळे येऊन आपल्याकडे येत आहे तो लगेच तो डिटेक्ट करतो की इथे काहीतरी एक ऑबस्टॅकल किंवा एक ऑब्जेक्ट डिटेक्ट झालेला आहे मग या ठिकाणी ही जी काही लहर लहरी पाठवली होती आपण कोणत्या प्रकारची वेव पाठवली होती तर ती रेडिओ वेव्ह होती कोणती होती रेडिओ वेव्ह आणि ती स्वतःच त्याने स्वतः तयार केलेली होती म्हणून याला ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणायचं आणि दुसरी गोष्ट तो रेडिओ वापरून हे करतो आहे रेडिओ वेव्ज वापरून करतो आहे म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे रडार रेडिओ रेडिओ वेव डिटेक्शन अँड रेंजिंग समजला इथपर्यंत आता तुम्हाला रडार एकदम प्रॉपरली समजलं असणार ठीक आहे हां चला ओके ओके चला ए, एक लक्षात घ्या तुम्हाला जर हे लक्की लेक्चर आवडत असेल तर तुम्ही याला लाईक करा ओके चला पुढे जाऊया आता आपण hmm. hmm. पुढे बघूया आपण लिडार जस आपण बघा सोनार या टेक्निकमध्ये त्यांनी स्वतःचीच ऊर्जा स्वतः तयार केली बरोबर आणि माहिती मिळवली म्हणून याला आपण ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हटलं मध्ये पण काय केलं आपण यांनी स्वतःच स्वतःच्या रेडिओ व्यवस्थ तयार केल्या आणि तो ऑब्जेक्ट डिटेक्ट केला शोधला म्हणून आपण त्याला काय म्हंटल ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि तिथे रेडिओ वेव्ह वापरल्या इथे काय वापरलं होतं आपण साऊंड वेव्हज म्हणजे ध्वनी लहरी वापरल्या या आपण काय वापरलं रेडिओ वेव्ह वापरल्या कोणत्या वेव्ह वापरल्या रेडिओ लहरी वापरल्या आणि हे जे आहे दुसरं लिडार लिडार तर या टेक्निकमध्ये पण काय होतं बघा हे स्वतःची ऊर्जा किंवा स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करतं फक्त इथे रेडिओ वेव्ह किंवा ध्वनी वहरी न वापरता आपण लेझर लेझर वापरतो ठीक आहे ना लेझर्स सो लाइट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन्स हे जे लेझर आहे ते लेझर वापरून आपण त्या ठिकाणी माहिती मिळवतो त्या टेक्निकला आपण काय म्हणतो लिडार असं म्हणतो सोनार रडार आणि लिडार हे स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करतात हे तिन्ही पण टेक्निकमध्ये स्वतःची ऊर्जा ही स्वतःच तयार केलेली असते म्हणून या तिन्ही पण टेक्निकला आपण ऍक्टिव्ह टाईपचं रिमोट सेन्सिंग असं म्हणतो काय म्हणतो आपण यांना ऍक्टिव्ह टाईपचं से रिमोट सेन्सिंग असं म्हणतो परफेक्ट समजला आहे ओके चला आता आपण काय बघितलं बघा परत एकदा रिवाईज करून घेतो तुमचं सगळं रिमोट सेन्सिंग म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाची माहिती त्याच्या डायरेक्ट संपर्कात न येता ती माहिती मिळवणे याला म्हणतो आपण रिमोट सेन्सिंग रिमोट सेन्सिंग करायची असेल तर तीन गोष्टी आवश्यक आहेत एक तो पदार्थ ज्याची माहिती मिळवायची आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि सेन्सर या तीन गोष्टी तुम्हाला लागतात त्यानंतर आपण काय बघितलं की सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा भेटते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात भेटते म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात भेटते मग ह्या विद्युत चुंबकीय लहरींची तरंग लांबी म्हणजे वेवल्यंत वेगळी वेगळी असते त्या प्रकारे आपण त्यांना वेगळेवेगळे नावं दिलेले आहेत त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो त्यानंतर आपण बघितलं रिमोट सेन्सिंगचे वेगळेवेगळे टाईप्स कोणते टाइप्स बघितले कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरली त्यानुसार आपण बघितलं अल्ट्रा वायलेट रेडिएशन वापरले की व्हिजिबल रेज वापरले की इन्फ्रारेड वापरले की कोणत्या प्रकारचे वापरले त्या, त्या प्रकारे प्रकार पडतो दुसरा प्रकार सेन्सर्स कशा आहेत ॲक्टिव्ह की पॅसिव म्हणजे स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करत असतील तर ते ॲक्टिव्ह सेन्सर झाले जर सूर्याची ऊर्जा वापरून काम करत असतील तर पॅसिव्ह सेन्सर झाले आणि नंतर बघितला होता की ते सेन्सर्स कुठे आहेत स्पेसमध्ये आहेत तर त्यांना स्पेस बॉन्ड म्हटलो विमानात असेल तर त्यांना आपण एअर बॉन्ड म्हटलो होतो आणि जर पृथ्वीवरती असेल तर त्यांना ग्राउंड बॉन्ड असं प्रकारचे आपण तीन टाईप्स बघितलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्यानंतर ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचे सोनार रडार आणि लिडार असे तीन टाईप्स आपण या ठिकाणी बघितलेले आपल्याला बघायला मिळतात पुढे जाऊया आता आपण या ठिकाणी इथपर्यंत समजलं एक सर्वांना एकदा कन्फर्म करा यस ऑल ऑफ यू इथपर्यंत समजलं असेल तर एकदा कन्फर्म करा ठीक आहे सो या ठिकाणी बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सो लिडार या टेक्निकमध्ये जर आपण बघितलं तर आपण लेझरचा वापर करतो आणि आपण माहिती मिळवतो त्या टेक्निकला आपण लिडार असं म्हणतो ठीक आहे चला पुढे जाऊया हा विविध आता रिमोट सेन्सिंगचा जो आपण वापर केला जातो ते कुठे कुठे केला जातो तो आता या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत सो या ठिकाणी जर आपण बघितलं विविध पृष्ठभागावरून प्रकाश कमी अधिक प्रमाणात परावर्तित होतो या संकल्पनेचा हवाई छायाचित्रणात उपयोग केला जातो उदाहरणार्थ वाल्वांटातून प्रकाश अधिक परावर्तित होतो तर पृष्ठभाग पांढरा वर्णछटेकडे झुकलेला दिसेल या उलट जलाशयातून प्रकाश कमी परावर्तित होतो तर तो पृष्ठभाग काळ्या वर्णछटेमध्ये तुम्हाला गडद काळ्या वर्णछटेमध्ये दिसेल म्हणजे काय बघा आता या ठिकाणी पाणी आहे बघा काय आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे म्हणजे रिमोट सेन्सिंग ऍक्च्युली काम कसं करतं बघा ठीक आहे खूप पाणी आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं इकडे वाळवंट आहे काय आहे वाळवंट आहे वाळवंट काहीच नाही इकडे ठीक आहे ना वाळवंट आहे एकदम वाळवंट आहे आता ज्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही वरतून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स वाप वापरून यांच्या फोटो घ्यायचे प्रयत्न करतात ठीक आहे तुम्ही याचा फोटो घेतला याचा फोटो घेतला ठीक आहे आता फोटो घेतात तुम म्हणजे तुम्ही काय करतात याच्यावरती किरणं सोडतात ती किरणं काय होतात आता माझा फोटो तुम्ही घेत आहेत याचा अर्थ काय करता तुम्ही माझ्यावरती काहीतरी रेस सोडतात आणि ते रेस तुमच्या कॅमेऱ्यात येतात आणि ते रेस तुम्ही त्या ठिकाणी ती सेव्ह करून ठेवतात याच ठिकाणी आपण काय करतो अशी यावरती किरण सोडतो या किरण हे पदार्थ ज्या प्रकारे परावर्तित करतो त्या प्रकारे तो भाग दिसतो आता इथे वाळवंट असेल तर वाळवंटात काय होतं वाळवंटात जेवढी एनर्जी येते तर मॅक्सिमम एनर्जी रिफ्लेक्ट होती सगळीच एनर्जी रिफ्लेक्ट होते मग त्या ठिकाणी तुम्हाला असा पांढरा पृष्ठभाग दिसतो म्हणजे आपला पांढरा पृष्ठभाग जर आपल्या इमेजमध्ये आला तर कळतं की तिथं वाळवंट आहे आता तुम्ही पाण्यावरती जर किरण सोडले तर काय होतात ते जास्तीत जास्त काय होतात शोषून घेतले जातात आणि खूप कमी प्रमाणात किरण मागे पाठवले हो जातात त्यामुळे काय होतं इथला जो काही फोटो येतो तो गडद काळ्या कलरचा येतो त्यावरनं तुम्हाला समजतं इथे पाणी आहे हेच टेक्निक आपण रिमोट सेन्सिंग मध्ये वापरलेलं असतं ठीक आहे चला आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला आता जे आपण बघितलं तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे की गडद काळ्या मध्ये कसं दिसतं आणि व्हाईट मध्ये कसं दिसतंय सो so, व्हाइट व्हाईट कलर जो तुम्हाला दिसतो आहे या ठिकाणी तो व्हाईट कलर सगळा वालवंट आहे आणि गडद काळा कलर जो दिसतो आहे तर तो, तो पूर्ण त्या ठिकाणी पाणी असलेला आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे चला पुढे जाऊया आता बघा प्रत्येक पृष्ठभागावरून उष्णता ही कमी अधिक प्रमाणात उत्सर्जित केली जाते मग मला सांगा प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येक वेळेस या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण फक्त लाईट वेवचा उपयोग करतो का नाही कधी कधी काय करतो आपण त्या पदार्थाकडनं उष्णता किती प्रमाणात बाहेर इमिट केलेली आहे उष्णता किती प्रमाणात बाहेर परावर्तित केलेली आहे त्याचाही उपयोग करून आपण त्या पदार्थाचे फोटो घेण्यासाठी किंवा त्या पदार्थाची माहिती मिळवण्यासाठी उपयोग केला जातो त्या केसला आपण थर्मल इन्फ्रारेड रेडिएशन्स वापरून रिमोट सेन्सिंग केलं असं म्हणतो ठीक आहे ज्यालाच आपण औष्णिक अवरक्त किरणे वापरून रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन केलं असं म्हणतो म्हणजे कसं बघा निर्जीव पदार्थांवरती निर्जीव पदार्थ जे असतात तर ते उष्णता सजीवांपेक्षा कमी परावर्तित करतात ठीक आहे सो so, दोन आहेत एक निर्जीव वस्तू आहे एक सजीव वस्तू आहे सो so, निर्जीव वस्तू ही उष्णता सजीव वस्तूंपेक्षा कमी प्रमाणात परावर्तित करते या गोष्टीचा उपयोग आपण या ठिकाणी केलेला असतो त्यालाच आपण काय म्हणतो औष्टिक अवरक्त प्रतिमेमध्ये विविध वर्ण छटा वापरून आपण ते रिमोट सेन्सिंग केलेलं आहे कसं केलेलं आहे बघा या ठिकाणी आता या ठिकाणी बघा ही पूर्ण आपली पृथ्वी आहे काय आहे पूर्ण पृथ्वी आहे आता पृथ्वीमध्ये जर आपण बघितलं तर सो या ठिकाणी जर आपण बघितलं आता तुम्हाला हे माहिती आहे पृथ्वीचा विषुवृत्तीय प्रदेश जो आहे हा झाला आपला विषुवृत्त या प्रदेशावरती उष्णता ही हा जो सूर्य आहे बघा नव्वद डिग्रीमध्ये इथपर्यंत आपल्याला किरण पडलेले बघायला मिळतात ठीक आहे सो याला आपण काय म्हणतो उष्णकटिबंध म्हणजेच या ठिकाणी तापमान काय असतं रे काय असतं तापमान जास्त असतं म्हणजे तिथे उष्णता जास्त आहे इकडे जर वरती गेले तर हा झालो तुमचा समीज उष्ण कटिबंध आणि हा झाला ध्रुवीय प्रदेश ध्रुवीय प्रदेशामध्ये जर सूर्यकिरण पोहोचतच नाही तर तिथे तापमान खूप कमी आणि उष्णता सर्वात कमी सो उष्णता इथे जास्त इथे थोडी कमी आणि इथे एकदम कमी मग इथला जो इथला जो प्रदेश आहे बघा इथला जो प्रदेश आहे हा जास्तीत जास्त उष्ण असल्यामुळं तो जास्तीत जास्त उष्णता परावर्तित करतो हा हा प्रदेश त्यापेक्षा कमी आणि हा प्रदेश अजिबातच नाही हेच तुम्हाला मी फोटोमध्ये सॅटेलाइट फोटोमध्ये कसं दिसेल ते दाखवतो ठीक आहे बघा या ठिकाणी बघा हा विषुवृत्तीय प्रदेश दिसतो आहे हा विषुवृत्तीय प्रदेश जर तुम्ही बघितला तर हा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापमान आहे उष्णता आहे जास्तीत जास्त त्याने ते किरण आपल्याला रिफ्लेक्ट केलेले बघायला मिळतात सो इथे उष्णता जास्त आहे तो राल कलर दाखवला इथे जर गेलात तुम्ही जिथे ग्रीन दाखवला आहे तिथे यापेक्षाही उष्णता तुम्हाला कमी झालेली बघायला मिळते बरोबर आणि इकडे ध्रुवीय प्रदेश आहे ध्रुवीय प्रदेशात प्रदेशा तर अजिबात सूर्यकिरणच पोहोचत नाही तर तिथे उष्णता सगळ्यात कमी बघायला मिळते म्हणजेच काय तुम्ही इथे उष्णतेचा उपयोग करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो या ठिकाणी आपण जे काही उष्णता वरून माहिती मिळवली त्याच केसला आपण थर्मल इन्फ्रारेड रेडिएशन्स वापरले असं पण म्हणू शकतो आणि त्याला थर्मल इन्फ्रारेड रिमोट सेन्सिंग असं पण म्हणता येईल ठीक आहे समजला इथपर्यंत चला आता या ठिकाणी बघा सगळे पॉइंट्स तुमचे जसे जसे क्लिअर होत आहेत तसं तसं या ठिकाणी तुम्हाला एक यामध्ये आणखी जास्त क्लॅरिटी येऊन गेलेली बघायला मिळेल आता बघा रिमोट सेन्सिंग मधील उपग्रहांवर बसवलेल्या संवेदकांमार्फत सो सेन्सरला मराठीत काय म्हणतो आपण संवेदक व्हिजिबल व नियर इन्फ्रारेड ऊर्जेचा वापर करून पृष्ठभागाच्या प्रतिमा घेतल्या जातात म्हणजे काय बघा रिमोट सेन्सिंग म्हणजे काय करायला तुम्हाला पृथ्वीवरील एखाद्या प्रदेशाची माहिती मिळवायची असेल तर आपण ती सेन्सर्स थ्रू मिळवतो हे सेन्सर्स आहेत हा तो पदार्थ आहे जर इथे सूर्याची ऊर्जा वापरून जर केलं तर मी त्याला पॅसिव मानणार जर स्वतःचीच ऊर्जा वापरून जर हे प्याची माहिती मिळवली तर मी त्याला ऍक्टिव्ह मानणार आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं ते काय म्हणते बघा आपण फक्त व्हिजिबल आणि नियर इन्फ्रा हे दोनच ऊर्जेचा उपयोग का करतो याचं उत्तर तुम्हाला मिळणं खूप महत्वाचं आहे बघा म्हणजे काय हे जे सेन्सर्स आहेत ना हे सेन्सर्स जर त्यांना ऊर्जा इथून जर मिळवायची असेल किंवा याची माहिती मिळवायची असेल तर आपण बघितलं की जी लाईट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन याच्या वेगळ्या वेगळ्या तरंग लांबीनुसार वेगळे वेगळे प्रकार आहेत इन्फ्रारेड आहे व्हिजिबल आहे अल्ट्रा वायोलेट रेज आहेत एक्स रे आहेत गॅम रे आहेत तो तुम्हाला आज कळाला असेल की वेगळे वेगळे जे नावं आहेत आपण म्हणतो एक्स रे गॅम रे इन्फ्रारेड रेज व्हिजिबल रेज हे काय असे हे एकच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच आहेत फक्त तरंग तरंगलांबी वेगळ्या वेगळ्या आहेत आणि तरंगलांबी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं मागाशी बरोबर तरंग लांबी म्हणजे काय वेव्ह लेंथ म्हणजे दोन सारख्या पॉईंटमधलं डिस्टन्स सो so, व्हिजिबल रेजचं वेगळं आहे इन्फ्राडेजचं वेगळं आहे रेजचं वेगळं आहे समजलं म्हणजे त्यांच्या दोन सेम पॉइंटमधलं डिस्टन्स हे किती आहे यावरनं आपण त्यांना वेगळे वेगळे नावं दिलेले आहेत मग इथे हा हे सेंटेन्स काय म्हणते बघा की व्हिजिबल आणि नियर इन्फ्राडेज यांचाच आपण जास्तीत जास्त उपयोग का करतो हो, या <coughs> एट्मोस्फेरिक विंडो। एट्मोस्फेरिक विंडो तर या ठिकाणी बघा ऍटमॉस्फेरिक विंडो नावाची एक कन्सेप्ट आहे ऍटमॉस्फेरिक विंडो ऍटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय सूर्याकडनं तर सगळेच किरण येतात सूर्याकडनं सूर्याकडनं आपल्याला इन्फ्रारेड येतात व्हिजिबल रेज येतात त्यानंतर आपले अल्ट्राव्हायलेट रेज येतात मायक्रोवेव येतात सगळ्या प्रकारचे येतात मग या केसमध्ये असं का म्हटलं की व्हिजिबल आणि इन्फॉर्मेड हेच वापरायचे तर एक गोष्ट लक्षात घ्या की एक अॅटमॉस्फेरिक ऍटमॉस्फेरिक विंडो विंडो ही एक कन्सेप्ट आहे ती दोन मिनिटात मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की इथे तेच वापरले का तर एक लक्षात घ्या ज्या वेळेस ही किरण इथे येतात तर ते सरळ सरळ येतात खरे नाही इथे काही डस्ट पार्टिकल असतात डस्ट पार्टिकल आहे काही गॅसेस आहेत त्यामधन येतात हे येतात का बरोबर मग जर आपण या ठिकाणी जर बघितलं जर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात कमी विकिरण किंवा स्कॅटरिंग कधी कधी काय होतं हे जे किरण येतात ना हे डस्ट पार्टिकलला आदळून इकडे स्कॅटर होऊन जातात इकडे स्कॅटर होऊन जातात इकडे स्कॅटर होऊन जातात म्हणजे जा ते पृथ्वीवरती पूर्णपणे येतच नाहीत मग या केस मध्ये एटमॉस्फेरिक विंडो नावाचे कन्सेप्ट आहे काय आहे बघा व्हिजिबल रेज आणि नियर इन्फ्रान रेज यांचं सगळ्यात कमी विकिरण होतं किंवा स्कॅटरिंग होते सो so, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की ही जर पृथ्वी असेल आपली पृथ्वी या पृथ्वीवरती सूर्यापासनं हा सूर्य आहे आपला या सूर्यापासनं जे काही वेगळे वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स येतात हे वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजेच विद्युत चुंबकीय ऊर्जा जे आपल्या पृथ्वीवरती येते यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे मध्ये असे अडथळे असतात डस्ट पार्टिकल आहे गॅसियस आहे सो हे काय सरळ सरळ येतील का नाही सो काय होतं ज्यावेळेस ते यावरती पडतात सूर्यकिरण तर त्यावेळेस त्यांचं विकिरण होतं म्हणजे स्कॅटरिंग होतं आलं की हा याला इकडे स्कॅटर करून देतो इकडे स्कॅटर करून देतो इकडे स्कॅटर त्याला आपण विकिरण म्हणतो काय म्हणतो आपण त्याला प्रकाशाचे विकिरण त्याला इंग्लिशमध्ये स्कॅटरिंग असं म्हणतात स्कॅटरिंग मग आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर स्कॅटरिंगमध्ये जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन येतात त्यातले सगळ्यात जास्त मग आपल्याला आकाश निळच का बरं दिसतं आपल्याला आकाश निळच का बरं दिसतं तर या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल काय होतं इकडून ज्या वेळेस किरणं येतात त्यावेळेस सगळ्यात जास्त विकिरण म्हणजे सगळ्यात जास्त स्कॅटरिंग हे निळ्या कलरचं जास्त होतं कोणत्या कलरचं होतं निळ्या कलरचं मग ज्यावेळेस हे सगळे वेगळे वेगळे येतात पृथ्वीवरती इथे ये सगळ्यात जास्त विकिरण कोणत्या कलरचं होतं निळ्या कलरचं त्यामुळं डस्ट पार्टिकलला ज्यावेळेस आदळतात गॅसेसला ज्यावेळेस आदळतात आहेत मध्ये क्लाउड्सला ज्यावेळेस आदळतात कोणत्याही पदार्थाला ज्यावेळेस आदळतात त्यावेळेस निळा प्रकाश जो आहे तो निळा प्रकाश सगळ्यात जास्त पराव विकिरीत केला जातो विकिरीत म्हणजे स्कॅटर्ड केला जातो काय केला जातो स्कॅटर्ड त्यामुळं आपल्याला हे आकाश निळं दिसतं समजला एक आकाश निळ्या दिसण्याचं कारण हे आहे किंवा सूर्य उगायच्या पूर्वी सूर्य उगायच्या सुरुवातीला आणि सूर्य मावळायच्या वेळेस ठीक आहे ना ज्यावेळेस सनसेट होतो किंवा सनराईज होतो त्यावेळेस तांबूस रंगाचा कलर आपल्याला का दिसतो लालसल कलर का दिसतो कारण त्यावेळेस जे किरण पृथ्वीवरती येतात त्यावेळेस सर्वात जास्त वीक किरण हे त्या तांबूस कलरचं किंवा त्या रेड कलरचं झालेलं असतं त्यावेळे आपल्याला तो कलर झालेला बघायला मिळतो ठीक आहे हां ओके हा ओके परफेक्ट परफेक्ट तो या ठिकाणी जर आपण बघितलं तर मग होतं कसं बघा हे जे स्कॅटरिंग होतं स्कॅटरिंग आता या स्कॅटरिंगचे पण तीन प्रकार आहेत ते पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो एक आहे बघा रेले स्कॅटरिंग रेले स्कॅटरिंग रेले स्कॅटरिंग दुसरं आहे माय स्कॅटरिंग दुसरं कोणतं आहे माय स्कॅटरिंग आणि तिसरा आहे बघा नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग याच्यावरती प्रश्न विचारला होता बघा राज्यसेवेला नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग ठीक आहे हा चला आता रिले स्कॅटरिंग म्हणजे काय सोपं एकदम सोपं बघा हो तुम्हाला प्रकाशाचं विकिरण म्हणजे काय करायला प्रकाश येत असताना मध्ये काहीतरी दगड असतो छोटा डस्ट पार्टिकल असतोय गॅस असतोय काहीतरी कचरा असतोय तो ते येत असताना त्याला आदळतात आणि बाकी दुसऱ्या डाय डायरेक्शनला जातात कळलं सपोज मी एखादा आता इथून जर एखादा दगड तुम्हाला फेकून मारला ठीक आहे हां दगड मी ज्यावेळेस फा फेकून मारत असताना मध्ये काहीतरी आलं ठीक आहे सो ते मध्ये ज्यावेळेस काहीतरी येतं एखादा अडथळा त्यावेळेस तो दगड तुम्हाला न लागता इकडे दुसरीकडे जातो एकदम एक सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं ठीक आहे एकदम सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला दगड मारत असताना मध्ये काहीतरी आलं आणि मध्ये त्या आल्यामुळं त्याने तो दगड तुमच्या अंगाला न लागता दुसरीकडेच गेला त्याला आपण या फिजिक्सच्या भाषेमध्ये स्कॅटरिंग म्हणतो आता हा दगड म्हणजे तुम्ही काय समजा हे इलेक्ट्रो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कळालं म्हणजेच काय समजा त्यांना विद्युत चुंबकीय लहरी त्या ज्यावेळेस सूर्याकडनं येत असतात त्यावेळेस मध्ये काहीतरी अडथळे येतात आणि त्या अडथळेमुळे त्या दुसरीकडे जातात त्यांना स्कॅटरिंग विकिरण असे म्हणतात या स्कॅटरिंगचे पण तीन प्रकार आहेत आपल्याकडे रेले स्कॅटरिंग माय स्कॅटरिंग अँड नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग म्हणजे काय हे एकदम सोप्प या ठिकाणी बघा हे जे डस्ट पार्टिकल आहे यांची साईज आणि येणारं किरण सपोज आता हे जे किरण आहेत किंवा जे वेव्ज आहेत ते कसे येतात वेव्जच्या फॉर्ममध्ये येतात आणि वेव्ज कसे असते आपले बघा वेव्ज मी तुम्हाला सांगितली होती वेव्स कशी असती अशा फॉर्ममध्ये असती अप अँड डाऊन अप अँड डाऊन अशा सायकलमध्ये असते राईट आणि मग लेंथ म्हणजे काय झालं होतं आपलं दोन सारख्या पॉईंटमधलं जे अंतर असतं त्यांना आपण लेंथ किंवा तरंग लांबी म्हणतो मग ते वरचंच घ्यायचं का नाही एखादा म्हणेल मला हा पॉईंट घ्यायचा हो घे काही प्रॉब्लेम नाही पण पुढच्या सायकलचा हाच पॉईंट घे पण मग ठीक आहे याला पण तुम्ही काय म्हणू शकता वेवलेन्थ म्हणू शकतात ठीक आहे सारखे दोन पॉईंट घ्यायचे ओके हां आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी बघा हे स्कॅटरिंगचे प्रकार कशावर पाडले माहिती आपण हो येणारा जो प्रकाश आहे त्याची जी वेवलेनथ आहे म्हणजे तरंग लांबी जी आहे त्याची जी तरंग लांबी आहे ती तरंग लांबी ती तरंग लांबी आणि त्याच्यामध्ये येणारा अडथळा यांचा शेप कसा आहे मग आता या ठिकाणी बघा रेले स्कॅटरिंग रेलेस कॅटरिंग म्हणजे काय तर इकडून येणारा प्रकाश किंवा इकडून येणारी ऊर्जा त्याची तरंग लांबी त्याची तरंग लांबी इथे जो ज्या ज्या पदार्थाला ती कोलाइड होते किंवा आदळते तो पदार्थ हा खूप छोटा असेल म्हणजे डस्ट पार्टिकल असेल म्हणजे वेवलींच्या तुलनेत वेवलींच्या तुलनेत तो डस्ट पार्टिकल खूप छोटा असेल खूप छोटा असेल म्हणजे जो प्रकाश या ठिकाणी पडत आहे त्या प्रकाशाच्या तुलनेत त्या प्रकाशाची जी तरंग लांबी आहे त्या तरंग लांबीच्या तुलनेत जो अडथळा इथे आलेला आहे तो अडथळा खूप खूप छोटा असेल त्या केस मध्ये जे त्याचं स्कॅटरिंग होतं जे विकिरण होतं त्याला आपण रेले स्कॅटरिंग असं म्हणतो आणि यावरतीच राज्यसेवे प्रश्न विचारलेला बघायला मिळतो ठीक आहे राज्यसेवेने विचारलं होतं की रेले स्कॅटरिंग म्हणजे काय समजलं आहे म्हणजेच काय स्कॅटरिंग म्हणजे काय कळालं विकिरण म्हणजे काय कळालं आता विकिरणचे तीन प्रकार बघितले त्यातला पहिला आपण रॅले स्कॅटरिंग बघितला सो येणारा प्रकाश येणारी ऊर्जा त्या ऊर्जेची जी तरंग लांबी आहे किंवा जी वेवलेन्ट आहे त्या वेवलेनच्या तुलनेत त्या ज्या पदार्थाला ती आदळते तो खूपच छोटा असेल तर त्या केसमध्ये त्या ते जे विकिरण होतं त्याला काय म्हणतो आपण रॅले स्कॅटरिंग होतो स्कॅटरिंग म्हणजे काय तर त्या पदार्थाची तरंग लांबी आपण हे लॅम्बडा ज्याला एक डिनोशन नोटेशन दिलं फक्त त्याला आपण तरंग लांबी म्हणतो या तरंग लांबीला आपण असं म्हटलेला आहे ठीक आहे सो माय स्कॅटरिंग मध्ये काय असतंय ती तरंग लांबी आणि ज्या पदार्थाला ते धडकते आदळते कोलाइड होते ते दोघं जर समान असतील तर ते दोघं जर समान असतील तर त्या केसमध्ये ज्या प्रकारचं ते विकिरण करतात ज्या प्रकारे त्यांना ते साईडला करतात त्याला आपण कॅटरिंग असं म्हटलेलं बघायला मिळतं ठीक आहे ठीक आहे आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय तर तरंग लांबी तरंग लांबी ही खूप कमी असेल खूप कमी असेल कोणाच्या तुलनेत याच्या तुलनेत म्हणजे हा जो आहे हा खूप मोठा असेल खूप मोठा असेल कोण हा पदार्थ ज्याच्यावरती ती आदळणार आहे ठीक आहे सो so, ज्यावरती ते आदळणार आहे तो छोटा असेल तर स्कॅटरिंग दोघं समान असतील तर माय स्कॅटरिंग आणि हा जर खूप मोठा असेल म्हणजे आपले वेब जे येत आहेत त्यांच्या तुलनेत त्या तरंग लांबीच्या तुलनेत ज्या पदार्थावरती ते आदळत आहे तो खूप मोठा असेल तर त्या केसमध्ये त्याला काय म्हणायचं नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग समजला आहे स्कॅटरिंगचे प्रकार विकिरण पण कळला आहे आता अॅटमॉस्फिरिक विंडो म्हणजे काय समजून घ्या की या केसमध्ये काय होतं बघा इकडून सगळ्या प्रकारचे किरण येतात का रे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितलं का आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय सूर्यापासनं पृथ्वीला जी ऊर्जा भेटते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात भेटते विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात भेटते आणि ही विद्युत चुंबकीय लहरी जी आहे तिचे वेव्हलेन्थ म्हणजे तरंग लांबी वेगळी वेगळी आहे म्हणून त्यांना वेगळेवेगळे नाव दिले इन्फ्रारेड व्हिजिबल रेज मायक्रोवेव्ह एक्स रे गॅमआरे वेगळे वेगळे नाव दिले मग या केसमध्ये जर आपण बघितलं तर व्हिजिबल रे आणि नियर इन्फ्रारेड ह्या दोन प्रकारच्या किरणांचं विकिरण हे खूप कमी होतं खूप कमी होतं म्हणजे होतच नाही होतच नाही त्यामुळं सगळ्यात जास्त महत्त्वाचे आणि रिमोट सेन्सिंगमध्ये आपण त्यांना वापरू शकतो म्हणून आपण सेन्सर थ्रू फक्त व्हिजिबल रेज आणि नियर इन्फ्रारेड यांचाच वापर करतो सो एक बघा एक सिम्पल लाईन होती पण त्या लाईनच्या मागं ह्या सगळ्या कन्सेप्ट होत्या कळालं की सेन्सर फक्त विजिबल रेज म्हणजे दृश्य किरणे आणि नियर इन्फ्रारेड म्हणजे अवरिक्त अवरक्त जवळ अवरक्त किरणे हो का पाठवतो तर त्यामागं हे सगळं आहे स्कॅटरिंग येतं आहे स्कॅटरिंगचे प्रकार हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे चला मग आता तुमचं या ठिकाणी क्लिअर झालं क्लिअर झालं ॲटमॉस्फिअरिक विंडो म्हणजे काय की सगळ्यात कमी कोणत्या प्रकारच्याला अडथळा आहे म्हणजे जे स्कॅटर्टस होत नाही ते किरण डायरेक्टली येतात किंवा डायरेक्टली रिफ्लेक्ट होऊन जातात तो रिफ्लेक्शन मध्ये पण त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे पुढे जाऊया आता आपण ओके <coughs> okay. आता सर्वात पहिल्यांदा बघा अमेरिकेने काय केलं होतं सर्वात पहिल्यांदा अमेरिकेने काय केलं होतं तर तुम्हाला मी मग सांगितलं जसं आपला आय एर एस इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे तसा अमेरिकेचा कोणता आहे लँडसेट हा सॅटेलाइट आहे कोणता लँडसेट जो एकोणीसशे बहात्तरला अमेरिकेने एकोणीसशे बहात्तरला हा लँड सेट सॅटेलाइट सोडलेला आपल्याला बघायला मिळतो त्यामध्ये मल्टीस्पेक्ट्रम सेन्सर आणि टी एम हे दोन प्रकारचे संवेदक म्हणजे सेन्सर वापरले होते ठीक आहे so, सो अमेरिकेने जो सॅटेलाईट एकोणीसशे बहात्तरला सोडला तो तुमचा लँड होता की जो त्यांचा रिमोट सेन्सिंगचं काम करतो आणि त्यामध्ये दोन प्रमुख सेन्सर्स आपल्याला बघायला भेटतात एक तुमचा एम एस एस अँड टी एम सो so, मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्स आणि टी एम तर हे दोन सेन्सरचं एक थोडक्यात फक्त आपण बघूया की त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत कारण त्यावरती प्रश्न विचारला होता सो हा एम एस एस सेन्सर कुठे वापरला होता आपण लँड सॅटमध्ये वापरला होता की जो अमेरिकेचा रिमोट सेन्सिंगचा सॅटेलाईट आहे ह्या सेन्सरचं से काय काय स्पेसिफिकेशन बघून घ्या मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर म्हणतात त्याला त्याचं रिझोल्युशन किती आहे बघा सिक्स्टी मीटर आहे आता रिझोल्यूशन म्हणजे काय की सर्वात कमीत कमी तो पदार्थ आपल्याला किती प्रकारे बघता येऊ शकतो त्याला आपण रिझोल्यूशन म्हणतो हाय रिझोल्युशन ते लो रेझोल्युशन माहिती तुम्हाला म्हणजे काय की सपोज एखादा मोबाईल कॅमेरा खूप वरचं पण एकदम छोटीतली छोटी गोष्ट सुद्धा तो कॅच करतो त्याला आपण हाय रिझोल्युशन म्हणतो ठीक आहे आणि एखादा कॅमेरा करत नाही तर त्याला आपण लो रेझॉल्युशन म्हणतो सो एखाद्या छोट्यातल्या छोट्या कोणत्या गोष्टीला तो स्पेसिफाय करू शकतो त्याला आपण त्याचं रिझोल्युशन म्हणतो तर याची रिझोल्युशन क्षमता किती होती साठ मीटर होती आता हे जे रिझोल्युशन आहे याचे पण वेगळेवेगळे प्रकार आहे बरोबर मग स्पेशल रिझोल्यूशन आहे आपलं त्यानंतर स्पेक्ट्रल रिझोल्युशन आहे रेडिओ रिझोल्युशन आहे राईट थेमॅटिक रिझोल्युशन आहे ते, right? ते पण तुम्हाला पुढे पुढे जसं प्रश्नांमध्ये मी तुम्हाला ते कव्हर करेल ठीक आहे हां चार प्रकारचे वर्णपटल स्पेक्ट्रोमीटर यामध्ये वापरले होते सो so, एम एस बँड फोर फायू सिक्स आणि सेवन कशामध्ये लँडसेट लें हा जो अमेरिकेचा एक सुदूर संवेदनाचा उपग्रह होता त्यामध्ये दोन सेन्सर वापरले होते एक एम एस एस आणि एक टी एम तर यावरती प्रश्न एकदा विचारला होता की एम एस एसच्या चार बँड फोर्थ बँड जो आहे तर त्याचा प्रतिमेवरील रंग कसा होता तर निळा होता हे म्हणजे काय समजून घ्या आता सो so, एमएसएस मध्ये वेगळे वेगळे बँड आहेत चार पाच सहा सात यामध्ये जर तुम्ही चार बँड जर बघितला तर तो कोणत्या तरंगा काम करतो पॉईंट फायव्ह ते पॉईंट सिक्स मायक्रोमीटर या तरंगा तो काम करतो तिथला वर्ण कसा असतो हिरवा पण त्याच्या प्रतिमेवरती रंग कसा येतो निळा ठीक आहे हा चला मग दुसरा बघूया आपण पाच नंबरचा बँड त्यामध्ये तरंग लांबी कोणती वापरली जाते पॉईंट सिक्स टू पॉईंट सेव्हन मायक्रोमीटर तिथे रंग वर्ण कोणता असतो तिथला लाल पण तिथला कलर येतो कसा हिरवा ठीक आहे आणि सेम आय पॉईंट सेवन एट अँड पॉईंट एट टू इलेव्हन सो परावर्तित अवरक्त रिफ्लेक्टेड इन्फ्रारेड आणि त्यांचा कलर कसा आहे लाल लाल असलेला आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे चला पुढे जाऊया पुढे एम एस बघू ओके आता आपण एकदम जवळ आले होतो आपल्या सेशनच्या खूप आपला सेशन एकदम प्रॉपर या ठिकाणी होत आहे ठीक आहे हा चला लाईक जे जे मुलं लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी एकदा लाईक करा यस पटपट पटपट लाईक करायचं सेशनला चला दुसरा सेन्सर कोणता होता टी एम थेमॅटिक मॅपर त्याला काय म्हणतात थेमॅटिक मॅपर थेमॅटिक मॅपरचं रिझोल्युशन किती होतं थर्टी किलोमीटर आणि याच्यामध्ये सात प्रकारचे वर्ण पटल म्हणजे स्पेक्ट्रोमीटर वापरलेले होते कोणते कोणते होते ते बघा हे तुम्हाला पूर्ण तुम्हाला पीडीएफ पण दिली जाईल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा हे तुम्हाला पूर्ण पीडीएफ रीड करण्यासाठी दिली जाईल फक्त या ठिकाणी तुम्हाला काय बघायचं बघा पॉईंट फोर फाय टू पॉईंट फिफ्टी टू मायक्रोमीटर म्हणजे व्हिजिबल ब्ल्यू जो आहे बँड तर त्याचा फेनोमॅनो कोणता रिवील झाला होता की शोर लाईन अँड वॉटर डेप्थ म्हणजे त्या ठिकाणी समुद्र किनारा आहे आणि पाण्याची खोली हे बघण्यासाठी तुम्ही या वेवलींट वापरली होती ठीक आहे पॉईंट फिफ्टी टू टू पॉईंट सिक्स्टी मायक्रोमीटर व्हिजिबल ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला काय कळायला होतं म्हणजे त्यातनं तुम्हाला काय कळायला होतं तिथे प्लॅन्टचा टाईप आणि वायगॉट ठीक आहे सो म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे वनस्पती आहेत हे बघण्यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही हा वापरला होता असं प्रत्येकाचं आहे बघा की त्या त्याचा कशासाठी तुम्ही वापर केला होता ठीक आहे हे तुम्हाला पीडीएफ दिली जाईल त्याप्रकारे तुम्ही ह्या पीडीएफ पद्धा याचं रिडिंग करायचं आहे ठीक आहे पॉईंट सिक्स थ्री पॉईंट सेवन सिक्स वन पॉईंट फाईव्ह टेन पॉईंट फाईव्ह काय नाही त्यापासून आपल्याला काय काय भेटलं हे ठिकाणी दिलेलं आहे हे सेन्सर्स वापरले होते थे. थेमॅटिक मॅपर अँड मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर एम एस एस अँड टी एम कुठे वापरले होते आपण अमेरिकेचा जो पहिला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट होता त्यामध्ये वापरले बघायला मिळतात चला पुढे जाऊया आता आपण फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय बघूया एकदम छोटीशी संकल्पना आहे ओके याच्यानंतर आता आपलं थोडंसं सेशन राहील एक दहा मिनिटाचं सेशन राहील यामध्ये आपण हा पूर्ण या ठिकाणी कव्हर करणार आहोत ठीक आहे ने, आणि नेक्स्ट सेशनला आपण हे जे तुम्हाला सगळं शिकवलं आहे याच्यावरती आपण राज्य सेवेचे आतापर्यंत आलेले सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत सो दॅट रिमोट सेन्सिंगला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स आल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे सो एफ सी सी फॉल्स कलर कंपोजिट्स म्हणजे काय दोन मिनिटात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चला चला <coughs> ज्यांना ज्यांना जे जे लाईव्ह आहेत जर सेशन नक्की आवडत असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही लाईक करा शेअर करा ठीक आहे तुमच्या मित्रांच्या ग्रुप्स ला तुमच्या ग्रुप्सला सर्वांना शेअर करा खूप खूप इम्पॉर्टंट सेशन आहे ठीक आहे ओके ठीक आहे चला आता फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो फॉल्स कलर कंपोजिट आपण कंपोजिट्या प्रतिमा तंत्र असं पण म्हणतो काय होतं बघा की आपण काय म्हटलं की एखाद्या गोष्टीची माहिती मिळवायची असेल तर त्यावरती लाईट टाकला जातो त्या लाईटवरनं जो परावर्तित लाईट येतो तो, तो आपण स्टोर करतो आणि त्यावरनं आपल्याला समजतं की तिथे काय आहे पण आता मला सांगा तुम्हाला काय करायचं माहिती आहे का बर्फ पाणी आणि ढगे या तिघांमध्ये वेगळे वेगळ्या प्रकारचं क्लासिफाय करायचं की तिथं बर्फ आहे की तिथे ढग आहे म्हणजे क्लाउड्स आहेत की त्या ठिकाणी पाणी आहे होतं काय माहिती आहे का जे तिन्ही गोष्टी सारख्या असतात ते एकाच कलरचं एकाच प्रकारचा कलर रिफ्लेक्ट करतात बरोबर मग त्या केसमध्ये तुम्ही त्यांना कसं वेगळं वेगळं करणार त्यांचं विश्लेषण कसं करणार मग त्यासाठी आपण एक टेक्निक वापरतो फॉल्स कलर कंपोजिट म्हणजे काय की आता बघा एखादा ग्रे कलर असेल किंवा काही काही वनस्पती खूप सारख्या असतात आणि तुम्हाला काय करायचं आहे तिथे शोधायचं आहे की कोणत्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वनस्पती, वनस्पती आहेत सो कधी कधी एखाद्या फॉरेस्टमध्ये एखाद्या वनामध्ये खूप साऱ्या वनस्पती ह्या सारख्याच असतात मग त्या केसमध्ये तुम्ही कसं शोधणार की ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत म्हणून मग त्या केसमध्ये काय केलं जातं की इंटेन्शनली आता एखादा ग्रे कलर आहे सपोज त्या ग्रे कलरच्या बत्तीस शेड्स वेगळे वेगळे आहेत मग तिथे कोणता कलर आए? आहे किंवा तिथे काय आहे हे आपलं कसं कळणार मग त्यासाठी आपण जी टेक्निक यूज करतो त्याला आपण फॉल्स कलर कंपोजिट म्हणतो हे एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यामध्ये काय केलं जातं बघा की आपले जे बेसिक कलर आहेत आर जी बी ठीक आहे रेड ग्रीन आणि ब्ल्यू यांना काय केलं जातं मुद्दामहून दुसऱ्या कलरला सेट केलं जातं म्हणजे बघा आरला आपण काय करतो बी सेट करतो जी ला काय करतो आपण सॉरी जस्ट मिनिट ओके आर ला आपण काय करतो जी कलर देतो ला काय करतो आपण बी देतो आणि जो रेड असतो रेड तर नियर इन्फ्रा जो असतो नियर इन्फ्रा रेड तर याला आपण काय सेट करतो रेड समजलं तुम्हाला या ठिकाणी बघा रेडला आपण इंटेन्शनली मुद्दामून काय सेट करतो ग्रीन म्हणजे काय त्या ठिकाणी जर तिथून जर ग्रीन कलर आला तर आपण समजून घ्यायचं की रेड कलरला जे येत होतं ते आपण त्या ठिकाणी ह्या समजून घ्यायचं ठीक आहे ग्रीनला आपण काय सेट करतो ब्ल्यू आणि नियर इन्फ्राडा रेड तुम्हाला याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न असा विचारलेला आहे की रेड काय डिसाईड करतो रेड कोणत्याला डिसाईड केला जातो ग्रीनला ग्रीन कोणाला सेट केला जातो ब्ल्यूला आणि नियर इन्फ्रारेड कोणाला केलेला जातो रेडला हे ट्रू एफ सी सी मध्ये केलं जातं ठीक आहे हो वरती ह्या नोट्स टाकल्या जातील ठीक आहे समजला सो एफसीसी ही कन्सेप्ट समजून घ्या एफ सी सी नसेल समजली तर तुमची अजून क्लिअर होणारच आहे कारण याच्यावरचा प्रश्न आल्यानंतर मी ते सांगणारच आहे पण आता या ठिकाणी सी म्हणजे काय की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण क्लासिफाय करू शकत नाही म्हणजेच काय की त्या ठिकाणी खूप सारख्या सारख्या गोष्टी असतात त्या केसमध्ये आपण काय करतो स्वतःहून काही गोष्टी चुकीच्या त्या ठिकाणी सेट करून ठेवतो आणि त्याच्यावरनं विश्लेषण करायचा प्रयत्न करतो त्यालाच आपण फॉल्स कलर कंपोजिट असं म्हणतो आणि याच्यावरचा प्रश्न फक्त असाच येतो की रेडला काय सेट केलं जातं ग्रीनला सेट काय केलं जातं आणि नियर इन्फ्राला काय केलं जातं सो so आपले जे बेसिक कलर आहे तीन रेड ग्रीन आणि ब्ल्यू याच्यामध्ये रेडला आपण ग्रीन सेट करतो ग्रीनला आपण ब्ल्यू सेट करतो आणि नियर इन्फ्राला आपण रेड सेट केलेलं बघायला मिळतं समजलं आहेतपर्यंत येस सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे फॉल्स कलर कंपोजिट जे आहे तर वेगळे वेगळे फिल्टर्स वापरून आपण या ठिकाणी हे तयार केलेलं बघायला मिळतं सो फॉल्स कलर कंपोजिट मध्ये जर तुम्हाला इथे सांगायचं ठरलं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी जो कलर तुम्हाला दिसतो आहे या इमेज मध्ये ही सॅटेलाइट इमेज आहे या सॅटेलाइट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जो कलर दिसत आहे ठीक आहे तो जो कलर दिसत आहे तर तो कलर ऍक्च्युली तो कलर डिनोट करत नाही आपण जे आर जी बी ला सेट केलं होतं रेडला ग्रीन ग्रीनला ब्ल्यू सो या ठिकाणी तुम्हाला जिथे कुठे ब्ल्यू कलर दिसतो आहे तर हा तुमचा ऍक्च्युली ग्रीन आहे म्हणजे ग्रीन कलर जे दाखवतो ते आहे ठीक आहे सो यालाच आपण काय म्हणतो फॉल्स कलर कंपोजिट असं म्हणतो ठीक आहे चला पुढे जाऊया आता आपण आता या यामध्ये बघा एफ सी सी रंगसूची म्हणजेच काय की कोणत्या याला काय काय आपण दाखवलेलं आहे हे सांगितलेलं असतं ठीक आहे सो सामान्य किंवा निरोगी वनस्पतींना आपण कसा कलर दाखवला असतो लाल म्हणजे जिथून लाल कलर आला तिथे काय आहे सामान्य व निरोगी वनस्पती रोगट वनस्पती कस कशा समजतात गुलाबी किंवा गुलाबी ते निळ्या कलरमध्ये जर तुम्हाला भेटलं तर त्या रोगट वनस्पती आहेत गडद निळा ते काळा कलरमध्ये जर तुम्हाला भेटलं तर त्या स्वच्छ पाणी आहे हलका निळा कलर भेटला तर गढूळ पाणी आहे स्पष्ट गडद छटा असले तर अर्धभूमी आहे म्हणजे ह्या आपण ॲक्च्युली सेट केलेलं आहे बघा फॉल्स कलर कंपोजिटने ठीक आहे पडीक जमीन निळा सेट केला जातो त्याला वाळूसाठी पांढरा ते पिवळा सेट केला जातो वस्त्यांसाठी निळा सेट केला जातो कलर डग किंवा बर्फा बर्फासाठी पांढरा कलर या ठिकाणी सेट केला जातो पुढे बघूया धातूचे पृष्ठभाग असतील तर त्यांच्यासाठी आपण काळी रंगसूची त्या ठिकाणी दाखवतो रस्ते पांढरा हे रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी मृदे मृदा करडा जर कलर भेटला तर मृदा काळा कलर भेटला तर गवत मध्यम करडा कलर भेटला तर झाडे आणि हलका करडा ते पांढरा कलर भेटला तर पाणी आहे असं आपण त्या ठिकाणी समजतो ठीक आहे चला आता या ठिकाणी आपण इथपर्यंत जे झालं तर ते तुमचं रिमोट सेन्सिंगचं पूर्ण कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर केलेली बघायला मिळते पूर्ण रिमोट सेन्सिंगची हां फक्त पोलार ऑर्बिट जिओ स्टेशनरी ऑर्बिट जिओ सिंक्रोनॉस ऑर्बिट हे लगेच आता आपण सॅटेलाईटमध्ये एक टॉपिक तो घेणार आहोत सो या ठिकाणी तुमचं रिमोट सेन्सिंग पूर्ण कव्हर झालं आता या ठिकाणी भारताचा जो काही रिमोट सेन्सिंगचा प्रोग्राम आहे कोणता इंडियन रिमोट सेन्सिंग प्रोग्राम तो आपण कधी सुरू केला तर थे या ठिकाणी बघणार आहोत सो मुळात रिमोट सेन्सिंगचं जे काम केलं जातं त्यासाठी जे सॅटेलाईट पाठवले जातात ते इस्रो पाठवले जातात इस्रो ही जी संस्था आहे हिची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आपल्याला बघायला मिळते सध्या तिचे जे चेअरमन आहेत एस सोमनाथ हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण चंद्रयान तीनचं लॉन्चिंग आणि लँडिंग तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असणार आहे ठीक आहे सो so, इसरो ही संस्था पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला स्थापना झाली त्यानंतर आपण जर बघितलं तर एकोणावीसशे एकोणऐंशीला आपण पहिला जो सॅटेलाईट आहे आपला भास्कर वन आणि एकोणासशे एक्क्याऐंशीला भास्कर टू हे आपण लॉन्च करून आपली स्पेस केपॅबिलिटी स्पेस कॅपॅसिटी के आपण प्रूव्ह केली आणि त्यानंतर मग आपल्याला ज्यावेळेस रिमोट सेन्सिंगसाठी पहिला सॅटेलाईट लाँच करायचा होता तर तो पहिला सॅटेलाईट आपण आय आर एस वन इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट वन ए so, हा आपण so, या ठिकाणी मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला ला या ठिकाणी आपण लॉन्च केलेला बघायला मिळतो सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा आय एस वन ए हा आपला पहिला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे सो एकोणासशे एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी मध्ये भास्कर आणि भास्कर टू या प्रायोगिक उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने स्वतःची आय एस प्रणाली तयार केली आणि हा आपला इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॅटेगरीतला पहिला सॅटेलाइट आय आर हा आपण मार्च एकोणीशे अठ्याऐंशीला लॉन्च केलेला आपल्याला मिळतो त्याच्यानंतर आला मग वन बी त्याच्यानंतर आला मग वन त्यानंतर आला मग वन डी पण यानंतर आपण काय केलं मग याच्यानंतर आपण स्पेसिफिक कामासाठी स्पेसिफिक सॅटेलाइट पाठवले जसं ओशियन सॅट असेल त्याच्यानंतर कार्टो सॅट असेल रिसोर्स सॅट असेल सो वेगळ्या वेगळ्या त्याच्या उद्देशाने आपण वेगळे वेगळे सॅटेलाइट पाठवलेले बघायला मिळतात या ठिकाणी जर बघितलं आपण या इंडियन रिमोट सेन्सिंगचे उपयोग काय आहेत आपल्यासाठी तर बघा पीक काढण्यापूर्वी पिकाचा अंदाज घेतला जातो पीक किती प्रमाणात लागत झाले आहे ते बघितलं जातं ठीक आहे त्यानंतर एखाद्या प्रदेशातील किंवा देशातील त्या वर्षाच्या प्रमुख पिकाच्या उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी वनस्पतीचं संवेदन करून दुष्काळग्रस्त भागांवरती विशेष लक्ष ठेवलं ठेवलं जाऊ शकतं जलसंधारणाच्या नेमका कोठे व किती प्रसार झाला आहे हे बघता येतं जमिनीचा उपयोग व जमीन कशाने आच्छादली आहे कळालं व्हिजिटेशन आहे की फॉरेस्ट आहे काय आहे त्या ठिकाणी हे बघितलं जातं अर्बन प्लॅनिंग म्हणजे शहरांचं जे आता शहर खूप वेगाने वाढत आहेत त्यांचं प्लॅनिंग करण्यासाठी उपयोग केला जातो पानथळ जागांचे नकाशे तयार केले जातात आता गव्हर्नमेंटने आपल्याला एक स्कीम घेऊन आणली बघायला भेटतं की आता आपल्या घराची मोजणी करण्या सॉरी आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी पूर्वी आपल्या शेतीची मोजणी करण्यासाठी आपण काय करायचो बघा शेतीची मोजणी करण्यासाठी ते गव्हर्नमेंटचे सगळे लोक घेऊन या ते सगळं चेक करा ठीक आहे आता तुम्हाला सॅटेलाईट थ्रू आपली मोजणी करून या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे ओके चला पुढे जाऊया सो या प्रणालीचा उपयोग हो। कुठे कुठे केला आपण नवीन खनिज संपत्तीचा अंदाज घेणे किनारपट्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी शाश्वत विकासाचं एकात्मक अभियान इंटिग्रेटेड मिशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यासाठी आपण हे केलेलं बघायला मिळतं हे अभियान आपण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरू केलं होतं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर जिल्ह्यांमध्ये जमीन व पाणी या संसाधनाच्या विकासासाठी या क्षेत्राचं संवेदन करणे हा त्याचा उद्देश होता ठीक आहे आता फसल कार्यक्रम आपण एक लॉन्च केला होता कधी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला याचा प्रमुख उद्देश काय होता तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पिकांच्या उत्पादनाचा आगाऊ अंदाज मिळवण्यासाठी म्हणजे एखाद्या पिकांपासून आपल्याला किती अंदाज भेटू शकतो म्हणजे ऊस किती उत्पन्न होऊ शकतं तुरडाळ किती उत्पन्न होऊ शकतं यावर्षी यासाठी आपण फसल हा कार्यक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सुरू केला होता यामध्ये बघा गहू तांदूळ कापूस भुईमूग मोहरी या पिकांचा आपण समावेश केला होता या पिकांचा आपण अंदाज बांधत होतो पीक काढण्यापूर्वी एक महिना रिमोट सेन्सिंगने मिळालेली माहिती हवामानाचा अंदाज यांच्या सहाय्याने देशभरातील पिकांच्या उत्पानाचा अंदाज घेतला जाई आणि केप याच्या यशस्वी उपयोगानंतर बियाणे पेरण्याच्या वेळेपासून पीक येईपर्यंत सलग असे अंदाज घेण्याची प्रणाली विकसित करण्याची विनंती कृषी मंत्रालयाने केली आणि त्या प्रकारे याचा उपयोग केला जातो बरोबर म्हणजे बघा गव्हर्नमेंट कायम खतांचा अंदाज घेऊन खतांचं उत्पादन करतं ते कसं करतं कोणते पीक आहेत कोणत्या पकाला किती खत लागतं हे सगळं तुमचं रिमोट सेन्सिंगनी केलं जातं तो फसल कार्यक्रम आपण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सुरू केला होता आता हा जो फसल कार्यक्रम आहे त्याचं फसल फुल फॉर्म काय होता बघा फोरकास्टिंग ऍग्रीकल्चर आउटपुट युझिंग स्पेस मेट्रोलॉजिकल अँड लँड बेस ऑब्झर्वेशन सो हे वापरून आपण काय करायचो पाऊस पडणार आहे का एखादं पिकाचं उत्पादन किती होऊ शकतं मग त्या पुढच्या वर्षी त्या पिकाला आपल्याला किती बियाणे लागू शकतात हे सगळ्यांचा आपण एकंदरीत फसल कार्यक्रममध्ये अंदाज घेत होतो नंतर होतो बघा आपला डब्ल्यू आर आय एस वॉटर रिसोर्सेस इन्फॉर्मेशन सिस्टम सो हा जो वॉटर रिसोर्सेस इन्फॉर्मेशन सिस्टम आहे हा एक वेब एनेबल्ड प्रकल्प असून पाण्याच्या संसाधनांचे संवेदन करून म्हणजे पाण्याचं नियोजन करणे पाण्याचं अपव्यय किती होतोय कुठं होतं हे शोधण्यासाठी याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एन जी ओजना प्रशासकीय प्राधिकरणांना पाणी संदर्भा संदर्भाबद्दल माहिती मिळवून देणे म्हणजे बघा एखाद्या ठिकाणी एखाद्या डॅममध्ये किती पाणी आहे त्या त्या डॅममध्ये त्या धरणातनं किती पाणी आपण सोडलं पाहिजे किंवा त्याचा उपयोग कसा केला पाहिजे सो पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण हा डब्ल्यू आर आय एस हा प्रकल्प सुरू केलेला बघायला मिळतो त्यानंतर आता या ठिकाणी बघा आपली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन हजार तेवीसची जी मेन्स आहे यासाठी संपूर्ण अर्थशास्त्र तर उत्तम सरांची एक बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर जर आपण बघितलं तर आपली एक ग्रुप सी आणि ग्रुप बीची आपलं सेशन अजून थोडं बाकी आहे बरं का सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बाकी आहे ते मध्ये आलं आहे म्हणून सांगतोय तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप बी चा एक मेन्सची आपण दोन हजार तेवीसची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केली आहे दोन हजार नऊशे नव्याण्णवला आहे खूप महत्त्वाची बॅच आहे ही कारण यामध्ये बघा सगळे तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी बघायला भेटतात रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटेल अशी बॅच तुम्हाला या ठिकाणी आहे त्यानंतर बघा पेपर वन आणि पेपर टूची एक टेस्ट सिरीज पण आपण या ठिकाणी लाँच केली आहे की जी तीनशे नव्याण्णव आहे कोणाची ग्रुप सी आणि ग्रुप ची आता दोन हजार तेवीसची जी मेन्स आहे त्यासाठी ठीक आहे ही पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा स्पेशल विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो टॉपिक आहे त्यासाठी उत्तम सर तुमचं प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे झुलॉजी आणि बॉटनी घेणार आहेत आणि त्यामध्ये मी फिजिक्स केमिस्ट्री रिमोट सेन्सिंग आणि आय सी हे चार टॉपिक मी घेणार आहे ठीक आहे सरांचं एम एस सी मायक्रोबायलॉजी झालं आहे त्यामुळं ते झुलॉजी आणि बॉटनीमध्ये एक्सपर्ट आहे माझं एमई मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे त्यामुळं मी हे जे काही फिजिक्स केमिस्ट्री रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी टॉपिक आहे ते मी घेणार आहे ठीक आहे माझं या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्यामध्ये पण सर्टिफिकेशन झालेलं आहे त्यामुळं त्याचाही आपल्याला या ठिकाणी उपयोग झालेला बघायला मिळेल चला आज या ठिकाणी जर बघितलं तर गण गणपती उत्सव चालू आहे सगळीकडे बप्पा आलेले आहेत त्यामुळे आपल्या सगळ्या कोर्सेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला वीस टक्के ऑफ झालेला बघायला मिळेल चला मग या ठिकाणी पुढचा पुढचा प्रकल्प बघूया आपण ग्रामीण विकासाचा सो व्ही आर सी विलेज रिसोर्स सेंटर्स हा एक आपण उपग्रह सुरू केला होता यामध्ये उपक्रम यामध्ये रिमोट सेन्सिंग संबंध आणि उपग्रह तसेच कम्युनिकेशन संबंधीचे उपग्रह यांचा एकत्र वापर करून ग्रामीण भावकात उपयुक्त माहिती पोहोचवणे हा याचा मूळ उद्देश होता ठीक आहे सो ग्रामीण भागात तुम्हाला काय करायचं होतं तुमचे कम्युनिकेशन अँड रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट वापरून ग्रामीण <coughs> भागामध्ये कृषीविषयक सल्ला देणे हवामानाविषयक सल्ला देणे अनौपचारिक शिक्षण संगणक प्रशिक्षण कौशल्य विकास आरोग्यविषयक सल्ला इत्यादी देण्यासाठी आपण हा विलेज रिसोर्स सेंटर्स प्रोग्राम सुरू केलेला बघायला मिळतो ठीक आहे ते या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता पुन्हा ठीक आहे आता या ठिकाणी बघा जे सॅटेलाइट आपण लॉन्च करतो तर ते सॅटेलाईटच्या काही वेगळ्या कक्ष असतात तर ते, ते एक मिनटात तुमचं क्लिअर करतो म्हणजे हा पूर्ण टॉपिक तुमचा डिटेलमध्ये या ठिकाणी कम्प्लीट झालेला तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे सो so, जे काही लाईव्ह मुलं आहे त्यांनी एकदा लाईक होऊन जाऊ द्या तुम्हाला जर नक्की आवडलं असेल तर एकदा लाईक होऊन जाऊ द्या ठीक आहे हा या नोट्स तुम्हाला टेलिग्रामला भेटून जातील टेलिग्राम जॉईन जा करा हा आता शेवटचा मुद्दा आहे आपला शेवटचा मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी तुमचा रिमोट सेन्सिंग हा पूर्ण टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे सो या ठिकाणी जर बघितलं आपण तर सपोज ही आपली पृथ्वी आहे ठीक आहे पृथ्वी या पृथ्वीचा हा झाला उत्तर ध्रुव ध्रुव हा झाला दक्षिण ध्रुव तर या पृथ्वीच्या बघा ध्रुवीय कक्षेमध्ये म्हणजेच आपला सॅटेलाइट जर या कक्षेमध्ये फिरत असेल ठीक आहे ध्रुवीय कक्षेत जर फिरत असेल ध्रुवीय कक्षेत ठीक आहे तर त्याला म्हणतो आपण पोलार ऑर्बिट काय म्हणतो आपण त्याला पोलार ऑर्बिट हा ओ या पोलार ऑर्बिट <coughs> त्याला काय म्हणायचं पोलार ऑर्बिट म्हणजे उत्तर ते दक्षिण ध्रुव या ऑर्बिटमध्ये जर आपला उपग्रह फिरत असेल तर त्याला आपण पोलार ऑर्बिट असं म्हणतो पोलार आणि या पोलार ऑर्बिट म्हणजेच काय रे पोलार कक्षा किंवा त्याला ध्रुवीय कक्षा असं पण म्हणतो आपण काय म्हणतो आपण त्याला ध्रुवीय कक्षा मग आता के या ठिकाणी बघा या कक्षेमध्ये जे उपग्रह फिरतात त्यांना पोलर सॅटेलाईट्स असं म्हणतात आता दुसरं घेऊया आता आपण या ठिकाणी जर आपण बघितलं ही आपली पृथ्वी आहे ही आपली पृथ्वी आहे ठीक आहे या पृथ्वीच्या जर जर तो उपग्रह या कक्षेत फिरत असेल कोणत्या कक्षेत या ठिके हा विषुवृत्त आहे आपला हा काय आपला विषुवृत्त सो या विषुवृत्तीय कक्षेत जर आपला उपग्रह फिरत असेल ठीक आहे विषुवृत्तीय कक्षेत तर ती झाली आपली जिओ स्टेशनरी ऑर्बिट कोणती झाली जिओ स्टेशनरी ऑर्बिट ही झाली आपली जिओ स्टेशनरी ऑर्बिट जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा त्याला जिओ स्टेशनरी कक्षा पण तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आता या ठिकाणचे जे असतात ना या ठिकाणचे जी ही जी कक्षा आहे तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोनशे ते दोन हजार किलोमीटरच्या आसपास तुम्हाला बघायला भेटते दोनशे ते दोन हजार शक्यतो ते किती असते सातशे ते आठशे मध्येच आपले सगळे सॅटेलाइट असतात आठशे मध्ये पण त्यातली त्यात जर बघितलं तिची रेंज तर या ध्रुवापासून वरती दोनशे ते दोन हजार किलोमीटर याची रेंज असते जिओ स्टेशनरी ऑर्बिट जे असतात तर जिओ स्टेशनरी ऑर्बिटची ही जी रेंज असते तर सुमारे छत्तीस हजार किलोमीटर अंतरावरती ती असतात किती असते त्याची छत्तीस हजार किलोमीटर ठीक आहे आता या ठिकाणी जर बघितलं रिमोट सेन्सिंगसाठी रिमोट सेन्सिंगसाठी आपण कोणती ऑर्बिट वापरतो पोलर ऑर्बिट सो सुदूर संवेदनासाठी सुदूर संवेदन जे आहे किंवा रिमोट सेन्सिंग जे आहे तर या, थे थे? या रिमोट साठी <coughs> रिमोट साठी आपण आपले जे उपग्रह आहेत सगळे ते कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात या ध्रुवीय कक्षेत फिरतात ठीक आहे या ध्रुवीय कक्षात आपल्याला रिमोट सेन्सिंग चे सॅटेलाईट फिरताना बघायला भेटतात या रिमोट सेन्सिंगचे सॅटेलाइट सगळे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील ठीक आहे आता त्याच मध्ये जर तुम्ही जिओ स्टेशनमध्ये गेले तर साठी किंवा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपण जे फोनवर बोलतो हे हो, फोनचं जे काही सगळं काम चालतं टेलिकम्युनिकेशन ते जे सॅटेलाईट आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात कुठे जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये आता जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हणजे काय या ऑर्बिटमध्ये फिरणारे सगळे सॅटेलाईट किंवा एक कक्षात फिरणारे सगळे सॅटेलाईट तुमचे झाले जिओ स्टेशनरी सॅटेलाईट यांना जिओ स्टेशनरी का म्हणतात तर या ठिकाणी हा जो सॅटेलाईट आहे बघा हा सॅटेलाईट पृथ्वी जशी फिरते त्यासोबतच हा आपण फिरतो म्हणजे पृथ्वी जशी फिरते त्यासोबतच हा आपण पृथ्वीच्या स्पीडने हा फिरत असतो त्यामुळे तो एकाच ठिकाणी स्थिर झालेला आपल्याला आढळतो म्हणजे सपोज जर तो तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुमच्याच वरती असेल सॅटेलाइट छत्तीस हजार वरती तर तो पृथ्वी जशी फिरते तुमच्या सोबतच तो राहतो म्हणून त्याला आपण जिओ स्टेशनरी असं म्हणतो याचा या ठिकाणी बघा पोलारमध्ये पूर्ण ध्रुव ध्रुवीय ध्रुवी कक्ष कव्हर होते इथे तुमचा विषुवृत्त कवर होतो आणि या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे काही ध्रुवीयकडचे जे काही देश आहे यांचा या ठिकाणी तो कवरेज होत नाही त्यासाठी अजून एक ऑर्बिट असते तिला आपण जिओ सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो काय म्हणतो जिओ सिंक्रोनस ती काय असते आस अशी इन्क्लाइड असते तिला म्हणतो आपण जिओ सिंक्रोनस जिओ सिंक्रोनस कक्षा आपण म्हणूया तिला ठीक आहे सो जे काही रशिया असेल स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत नॉर्वे त्या ठिकाणी आता हे बघा टेलिकम्युनिकेशन आहे हे फक्त इक्विटोरवरती जातं इक्वेटरवरनं जास्तीत जास्त विश्ववृत्तकडनं वरती कर्कवृत्त मकर जाऊ शकते त्यांची रेंज पण वर्ष देशांनी काय करायचं मग त्या केसमध्ये हे छत्तीस हजार किलोमीटरवरतीच फिरतात फक्त असे या ठिकाणी जर बघितलं तर ते इन्क्लाइंड फिरतात ठीक आहे आता दुसरं बघूया आता आपण हे जे पोलार मधले जे सॅटेलाइट आहेत सपोज या ठिकाणी जर सूर्य असेल या ठिकाणी जर सूर्य असेल तर हे जे पोलार सॅटेलाइट्स आहेत ना यांची एक बाजू जर बघितली हे पोलार सॅटेलाइट्स ज्यांची एक बाजू ही कायम सूर्याकडे असते ही कायम सूर्याकडे असते म्हणून ह्या ऑर्बिटमध्ये म्हणजेच कोणत्या ध्रुवीय कक्षेत किंवा पोलार ऑर्बिटमध्ये जे उपग्रह फिरतात यांना सनसिंक्रोनस सनसिंक्रोनस असं पण म्हटलं जातं ठीक आहे कारण यांची एक बाजू कायम सूर्याकडे असते मला सांगा इक्वेटरवरती जे फिरतात त्यांची सूर्याकडे असेल का नाही सपोज सूर्य इथं असेल तर पृथ्वीच्या मधल्या भागापासून इकडे गेले म्हणजे या मध्ये त्यांना सूर्य दिसेल का नाही दिसतात ठीक आहे इथे जरी असले तरी या भागामध्ये त्यांना सूर्य दिसेल का नाही दिसतात पण या केसमध्ये या केसमध्ये पृथ्वीवरून जे ध्रुवीय कक्षेत फिरतात ते जर बघा या साईडला जर सूर्य असेल तर कायम त्यांची एक बाजू काय राहील सूर्याकडे म्हणून त्यांना सन सनसिनक्रोन्स असं पण म्हटलं जातं सन सिंक्रोन असं पण म्हटलं जातं ठीक आहे जे लाईव्ह आहेत त्यांनी एकदा लाईक होऊन जाऊ दे हा आता शेवटचा टॉपिक होता आपला ठीक आहे हा आता या ठिकाणी आपण आता कन्क्लुजन कडे आलो आहोत ठीक आहे सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बघा रिथे ही पृथ्वी आहे बघा आपली बरोबर या पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेतन म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं हे जर आपण या ठिकाणी जर म्हंटल शेवटचा भाग चालू विद्यार्थी मित्रांनो आता ठीक आहे तुमचं सगळं रिमोट सेन्सिंग तुम्हाला कधीच यावरती कोणताही प्रश्न चुकणार नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे हा लाईक होऊन जाऊ दे हा हा बघा हा तुमचं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव सो या कक्षेत जे तुमचे उपग्रह फिरतात त्यांना आपण काय म्हणतो पोलार सॅटेलाईट किंवा पोलार ऑर्बिटमधले सॅटेलाईट ठीक आहे आता यांची सपोज सूर्य ज्या ठिकाणी आहे सूर्याकडनं एक सपोज या ठिकाणी जर सूर्य असेल हे जे फिरतात तर ही साईट जी आहे ती कायम सूर्याकडे राहते कुठे पण जाऊ द्या कुठे पण जाऊ त्याला कायम सूर्याकडनंच राहणार ठीक आहे याला सन सनसिनक्रोन असं पण म्हटलं जातं इथे बघा हा विश्ववृत्त आहे विश्ववृत्तापासनं विष्वृत्तीच्या भागामध्ये जी काही कक्षा आहे तुमची तिला आपण जिओ सिंक्रोनस असं पण म्हणतो आणि ती छत्तीस हजार किलोमीटरवरती असते जवळजवळ आणि त्याच्यापासून फक्त थोडंच पार्ट कवर होतो ठीक आहे आणि याचा उपयोग कुठं होतो टेलिकम्युनिकेशन आणि क्लायमेटचे अभ्यास करण्यासाठी आणि ह्या बाकीचे दे, वर्षाचे देश होते मग यांचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी असून एक जिओ सिंक्रोनस ऑर्बिट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते ही जिओ स्टेशनरी आहे ही जी आहे ही जिओ स्टेशनरी आहे म्हणजे विश्ववृत्तावरती जी आहे जिओ स्टेशनरी आहे आणि अशी इन्क्लाइन जी आहे ज्याला आपण जिओ सिंक्रोनस असं म्हणतो आता हे सॅटेलाइट वरती घेऊन जाण्यासाठी जे व्हेकल असतात जसं मी इथे आलो मला येताना मी काहीतरी माझी फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन आलो ठीक आहे सो मला इथे घेऊन येण्यासाठी जे व्हेकल वापरलं राईट ते टू व्हीलर किंवा फोर व्हीलर काय होतं ते होतं तसं या सॅटेलाईटला त्याच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी म्हणजे या पृथ्वीपासून या कक्षतेला पोहोचवण्यासाठी या पृथ्वीपासून या कक्षतेला पोहोचवण्यासाठी जे व्हेकल वापरतो हे ते व्हेकल आहेत जर तुम्हाला या पोलार म्हणजे या ह्या कक्षेत पाठवायचं असेल ध्रुवीय कक्षेत त्यासाठी तुम्ही पी एस एल व्ही म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वापरतात आणि जर तुम्हाला या कक्षेत पाठवायचं असेल त्यासाठी जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेकल जी एस एल व्ही वापरतात ठीक आहे सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक महत्वाचे काही उपग्रह आहेत ते आपण या ठिकाणी एक दोन मिनिटात मी सगळे तुम्हाला सांगतो आणि लगेच आपण या ठिकाणी सेशन थांबवणार आहोत आणि त्यानंतर बघा यावरती एम पी एस सीने विचारलेले सगळे रिमोट सेन्सिंगचे सगळे एम सी क्यू मी तुम्हाला नेक्स्ट सेशनला ठिकाणी कवर करणार आहे त्यामुळे हे जे झालं हेच हे तुम्हाला त्या ठिकाणी परत रिव्हिजन झालेली बघायला मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आय एस जी पी एस एरियल फोटोग्राफी या तिघांचं एक परत सेशन होईल आणि त्यानंतर लास्टला तुमचं ड्रोन टेक्नॉलॉजीचं एक सेशन होईल आणि त्यानंतर लास्टला आय सी टी एक तुमचं सेशन झालेलं तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे असे चार टॉपिक वरती चार सेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत सो बघा पहिला आपण आय आर एस वन एका रिमोट सेन्सिंग मधला पहिला सॅटेलाइट आपला आय आर एस वन आपण लॉन्च केला कधी सतरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला ठीक आहे फर्स्ट इन सिरीज ऑफ रिमोट सेन्सिंग सो रिमोट सेन्सिंगची जी आपण सिरीज सुरू केली होती त्यातला पहिला उपग्रह होता पोलार सन सिंक्रोनस ऑर्बिट फ्रॉम होस्टोक इन युएसएसआर म्हणजे युएसएसआर म्हणजे त्यावेळेचा रशिया त्यावेळेस आत्ताच रशिया म्हणजे त्यावेळेसचा यू एस एस आर तिथून आपण हा लॉन्च केला होता आणि मला सांगा हा रिमोट सेन्सिंगचा आहे म्हणजे तो कोणत्या ऑर्बिटमध्ये असेल पोलर ऑर्बिटमध्ये जर तो कम्युनिकेशनचा असेल किंवा जर तो याचा असेल कोणाचा क्लायमेट चेंजचा तर तो कुठे असेल जिओ स्टेशनल ऑर्बिटमध्ये असेल किंवा जिओ सिंक्रोन्स ऑर्बिटमध्ये असेल ठीक आहे हां किती अल्टिट्यूडवरती होता नऊशे चार किलोमीटरवरती आपण वरती केला होता इन्क्युलेशन किती होतं त्याचा नव्याण्णव डिग्री कधी केला सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी रिपिटिव्हिटी बावीस दिवसाची त्याची रिपिटिव्हिटी होती पिरियड होता एकशे तीन मिनिटाचा आणि सेन्सर लिस वन आणि लिस टू हे सेन्सर आपण त्यामध्ये वापरलेले होते पुढचा बघूया आपण लगेच लिस वन सेन्सर आणि लिस टू सेन्सर यावरती प्रश्न विचारला होता त्याचा बघा लिस वनचं रिझोल्युशन किती होतं बहात्तर पॉईंट पाच मीटर स्वॅत किती होता एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर स्वॅत म्हणजे काय घ्या लक्षात लगेच या ठिकाणी बघा हा आपली पृथ्वी आहे इथे आपला एक सॅटेलाइट आहे किंवा सेन्सर आहे ठीक आहे हा स्वॅत म्हणजे काय बघा सो हा सॅटेलाइट काय करतो इथला एखादा एक प्रदेश आहे ठीक आहे हा प्रदेश त्याला असा मॅपिंग करायचा आहे सो तो काय करतो बघा बरोबर हा त्याचा स्कॅन झोन आहे हा स्कॅन झोन तो घेऊन सगळीकडे फिरतो बरोबर हा स्कॅन झोन घेऊन फिरतो तर हा जो स्कॅनिंग झोन आहे याची जी लेंथ असते त्याला आपण स्वॅत म्हणतो म्हणजे हा पुढे आल्यानंतर असा होईल हा स्कॅन झोन जाईल त्याचा हा स्कॅन झोन मध्ये जाईल ठीक आहे पुढे आल्यानंतर त्याचा हा स्कॅन झोन होईल ठीक आहे सो so, ही जी लेन आहे याला आपण स्वयत असं म्हणतो चला हां ठीक आहे ओके okay, पुढे जाऊया रिपीट्युटी बावीस दिवसाची होती त्यानंतर जर आपण याचा स्पेक्ट्रल बँड जर बघितला तर याचा स्पेक्ट्रल बँड तुम्हाला पॉईंट फोर फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह टू मायक्रॉन्स बघायला भेटतो बी ब्ल्यू कलरसाठी ग्रीनसाठी बावन्न ते एकोणसाठ रेडसाठी पॉईंट बासष्ट ते अडुसष्ट आणि नियर इन्फ्रा रेट तुम्हाला एवढं बघायला भेटतो सॉलिड स्टेट डिटेक्टर्स होते चार्ज कपल डिवायसेस होते टेरेन इन द क्रॉस ट्रॅक डिटेक्टर स्टोरी इमेज अँड फॉर्म स्कॅन लाइन्स टू डायमेंशनल पिक्चर घेऊ शकत होता रिझोल्युशन डिपेंड ऑन नंबर ऑफ फोटोज डिटेक्टर अँड स्वॅत सो फोटोज किती घ्यायचे डिटेक्टर कोणता आहे स्वॅत किती आहे हां झाला आता ओके हां या प्रकारे हा लिस्ट वन चालू होता लिस्ट टू मध्ये रिझोल्युशन स्वॅद रिपीटिविटी काय होते तुम्ही रीड करून घ्या ठीक आहे त्यानंतर आपण दुसरा पाठवलं होतं बघा आय एस वन सी आणि वन डी सो यांचं पण बघा ऑन बोर्ड टेप रेकॉर्डेड होता लॉन्च डेट कधी होती वन सीची एकोणवीस मे एकोणीशे पंच्याण्णव वन ची होती बघा सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ला मिशन कम्प्लीट झालेलं आहे आपलं दोन्ही पण वन सी आणि वन डीचं ठीक आहे त्याचं बघा पोलार सन्सिंग क्रोन सगळे सगळे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट तुम्हाला पोलार ऑर्बिटमध्येच बघायला भेटतील किती उंचीवरती आठशे वरती इन्क्युलेशन किती होतं अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर हे सगळं रिपीटिव्हिटी चोवीस दिवसाची होती ऑर्बिट्स पर सायकल तीनशे एक्केचाळीस हे सगळं व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी रीड करून घ्यायचं आहे पिरियड होता बघा एकशे एक पॉईंट पस्तीस मिनिट सेन्सर्स कोणते वापरले पॅन लिस्ट थ्री वापरला होता पहिले लिस्ट वन वन टू आणि या ठिकाणी थ्री आणि डब्ल्यू आय एफ एस या ठिकाणी वापरायला बघायला भेटतो नेक्स्ट बघा ओशियन सॅट फक्त आणि फक्त समुद्राच्या अभ्यासासाठी स्पेशल आपण ओशियन सॅट वन हा सॅटेलाईट लाँच केलेला बघायला मिळतो फर्स्ट सॅटेलाइट बिल्ड फॉर द ओशियन ॲप्लिकेशन समुद्राच्या अभ्यासासाठी आप पहिला आपण सॅटेलाईट लाँच केलेला बघायला मिळतो दोन सेन्सर होते कोणते फ्रिक्वेन्सी स्कॅनिंग मायक्रोवेव्ह रेडिओमीटर आणि तो कशासाठी ओशनोग्राफी स्टडीसाठी आणि या ठिकाणी बघा एक्सटेंडेड ॲप्लिकेशन टू सेवरल न्यूअर एरियाज एरिया स्वॅत ऑफ वन फोर झिरो टू टू ऑर वन सिक्स झिरो झिरो किलोमीटरच्या स्वॅथसाठी आपण त्याला एक्सटेंड केलं होतं ठीक आहे ओशन कलर मॉनिटर आणि फ्रिक्वेन्सी स्कॅनिंग मायक्रोविडोमीटर सो ओसीएम आणि एम एस एम आर हे दोन स्कॅनर या ठिकाणी आपण वापरलेले बघायला मिळतात ठीक आहे नंतर हा रिसोर्स साईड वनसंपत्ती वन संसाधने आणि पाणी संपत्तीचे स्पेशल अभ्यासासाठी आपण हा पाठवला होता एक सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनला आणि नंतर होता वीस एप्रिल दोन हजार अकराला रिसोर्स सॅट वन हा तीनला पाठवला दोन अकराला पाठवला ठीक आहे मिशन ऑब्जेक्टिव काय होतं प्रोवाइड द कंटिन्यू रिमोट सेन्सिंग डेटा ऑफ इंटिग्रेटेड लँड अँड वॉटर जमीन भूमी उपयोजन आणि पाण्याचं उपयोजन करण्यासाठी आपण याला वापरलेला बघायला मिळतं आणि पुढचं होतं बघा कार्टोसॅट सो डिझाईन अँड डेव्हलप स्टेरिओ इमेजिंग कार्टिओग्राफिक ऍप्लिकेशन्स स्टेरिओ इमेजिंग आणि कार्टिओग्राफिक ऍप्लिकेशन डेव्हलप आणि डिझाईन करण्यासाठी आपण कार्टोसॅट हा एस पी ज्याला म्हणतो तो आपण दोन हजार पायसला सोडलेला बघायला मिळतो सहाशे अठरा किलोमीटरला सत्त्याण्णव पॉईंट सदुसष्ट डिग्रीवरती एवढे एवढे त्याचे लोकल टाईम्स रिपिटेशन ऑर्बिट्स आणि पिरियड हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी रीड करून घ्यायचं आहे चला ओके या ठिकाणी फोर्थ जनरेशन कार्टोसेट तेच या ठिकाणी दिलेलं आहे ओके ओके सो अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण बघितलं तर नेक्स्ट आहे बघा तुमचा सरल हा दोन हजार तेराला आपण सोडला होता हा सॅटेलाइट विथ एरगॉस आणि अल्टिका यांच्यासोबत आपण केलं होतं आणि याचं मिशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे विल परफॉर्म द अल्टिमेट्रिक मेजरमेंट्स ऑफ डिझाईन ऑफ टू स्टडी द ओशियन सर्क्युलेशन अँड सी सर्फेसिलिव्हेशन सो समुद्रातले जे प्रवाह आहेत त्यांची उंची आणि त्या प्रवाहांचा अभ्यास करण्यासाठी आपण सरळ हा सॅटेलाईट लाँच केला बघायला मिळतो अशा प्रकारे या ठिकाणी बघा तुमचा रिमोट सेन्सिंग पूर्ण कन्सेप्ट सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये कव्हर केला यासाठी मी तीन पुस्तक यूज केले डॉक्टर इंद्रजित राठोड यांचं बुक आहे ॲग्रिकल्चर अँड रिमोट सेन्सिंग त्यानंतर मी या ठिकाणी एन वापरली ज्या एन मध्ये रिमोट सेन्सिंग एकदम डिटेलमध्ये दिलं आहे आणि तिसरं मी आपले सी क्यू ह्या तीन टॉपिक्समधन हा पूर्ण अभ्यास करून हा पूर्ण सेशन तुमच्यासाठी बनवला त्यानंतर आता नेक्स्ट सेशनला तुमचे सगळे एमसी क्यू मी मध्ये कव्हर करणार विथ एक्सप्लेनेशन ठीक आहे सो या ठिकाणी रिमोट सेन्सिंग पूर्ण टॉपिक आणि त्यासोबत आपले सगळं आत्तापर्यंतचं रिमोट रि इंडियन रिमोट सेन्सिंगचा प्रोग्राम आणि त्यामध्ये लाँच केलेले सगळे सॅटेलाईट्स आपण या ठिकाणी आज कव्हर केलेले बघायला मिळतात ठीक आहे सो तुम्हाला हा सेशन नक्की नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे सेशन आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट सेशन दॅट इज एमसीक्यू ऑन इंडिया रिमोट सेन्सिंग ठीक आहे थँक्यू ऑल ठीक आहे या ठिकाणी जर सेशन आवडला असेल तर लाईक करा ऑल आणि तुमचे काही प्रश्न असेल तर दोन मिनिटं या ठिकाणी विचारा अथोर आपलं सेशन या ठिकाणी संपलं आहे थँक्यू ऑल एमसीक्यू लगेच नेक्स्ट सेशनमध्ये आपण एमसीक्यू घेणार आहोत ठीक आहे